नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर समाधान पाटील विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण आजच्या लेक्चरमध्ये एम पी एस सी प्रिलिम्स, जी की आपली 2 जानेवारी 2022 एम पी एस सी 300 जागांसाठी प्रिलिम्स होणार आहे, त्याच्याबद्दलची आपली स्ट्रॅटेजी काय असावी याबद्दलची आपण आज डिटेल माहिती बघणार आहे. यामध्ये लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे, तर आपल्या अभ्यासासाठी सोर्सेस काय काय असावे, एकदम डिटेलमध्ये पिन पॉईंट सोर्सेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबतच आपल्या अभ्यासाचा प्लॅन काय असावा आणि त्याच्यानंतर आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने व्हावं जीएसच्या दोन्ही पेपरसाठीचा, याच्याबद्दलच्या स्ट्रॅटेजी आपण डिटेलमध्ये आज बघणार आहे. तर आपण डायरेक्टली चालू करूया स्ट्रॅटेजीला. तर याच्यामध्ये आपली प्रिलिम्स जी आहे ती प्रिलिम्स 400 गुणांचे 2 पेपर आहेत, जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2. 200-200 मार्क दोन्ही पेपरला आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर जनरल स्टडीज 1 जर बघितलं तर जनरल स्टडीज 1 चा जर सिलेबस आयोगाने दिलेला बघितलं तर तो 7 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. त्याच्यामध्ये 7 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. तर आपण ते बघू प्रत्येक एक पार्ट काय काय. तर पहिला जो भाग आहे तो करंट अफेअर्स आहे. तो करंट अफेअर्स मध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात बघा. एक स्टेट लेवलचे करंट अफेअर्स, दुसरं नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स आणि तिसरं इंटरनॅशनल लेवलचे. तर असे 3 भाग त्याच्यामध्ये डिवाइड करून त्यांनी सांगितले की ह्या 3 भागांवर आम्ही प्रश्न विचारणार. तर याचं वेटेज काय आपण आपल्या पुढच्या स्लाइड्स मध्ये वगैरे बघू. तर दुसरा जो भाग आहे तो आहे हिस्ट्रीचा आहे. हिस्ट्रीमध्ये 2 त्यांनी सांगितले बघा, स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र 1, नंतर हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट, असे 2 भाग सांगितले. त्याच्यामुळे प्रश्न विचारताना या दोन्ही भागांना डायव्हर्ट होणार, म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक पण प्रश्न विचारले जाणार आणि इंडिया स्पेसिफिक पण प्रश्न विचारले जाणार. नंतर तिसरा जर भाग होईल, तिसऱ्या भागांमध्ये जिओग्राफीमध्ये परत त्यांनी 3-3 असे 2 वेगवेगळे टप्पे केले. 3-3 कसे सांगतो मी तुम्हाला की महाराष्ट्राची जिओग्राफी, भारताची जिओग्राफी आणि जगाची जिओग्राफी, हे 3 भाग. आणि त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं त्यांनी, फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिक जिओग्राफी, असं पण सांगितलं त्यांनी. तर हे भाग आपल्याला कळायला पाहिजे की काय काय सांगितलं. तर त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे आपल्या ह्याच्यातला, तर पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा जो भाग आहे त्यात, तर पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा भाग आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. तर पॉलिटी आणि गव्हर्नन्स हे एकदम सोपं, पॉलिटी आणि गव्हर्नन्स याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायतराज, अर्बन गव्हर्नन्स या सगळ्या भाग येतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंटचं आपण पर्टिक्युलरली हे करणं गरजेचं आहे बरं का, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये की यांनी काय काय विचारले आपल्याला हे बघा. इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 5 टॉपिक आणि समोर ईटीसी लिहिले. 5 टॉपिक कोणते कोणते आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक टॉपिक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा हा टॉपिक, नंतर पॉवर्टीचा टॉपिक आहे, नंतर इन्क्लुजनचा टॉपिक आहे, असे टॉपिक, नंतर डेमोग्राफिकचा टॉपिक आहे आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, असे वेगवेगळे टॉपिक्स त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी ह्याचा 1/6 टॉपिक आहे, त्याच्यानंतर 7वा आहे जनरल सायन्स. तर असे 7 वेगवेगळे भाग आपल्या प्रिलिम्समध्ये आहेत. तर मग हे प्रिलिम्सच्या 7 भागांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि ह्याची डिटेल स्ट्रॅटेजी काय हे आपण बघणार आहे. तर पहिला जर भाग बघितला तुम्ही करंट अफेअर्स, करंट अफेअर्स मध्ये आपण बघितलं की 3, महाराष्ट्र, नॅशनल आणि इंटरनॅशनल, असे 3 गोष्टीचं. तर मागच्या 6 वर्षातले जर आयोगाने विचारलेले प्रश्न बघितलं तर प्रश्न वेगवेगळे व्हॅरी झालेत की 20 पर्यंत गेलेत, पण मागच्या 3 वर्षात कंटिन्युअसली त्यांनी 15 प्रश्न विचारलेत बघा. मागच्या 3 वर्षामध्ये कंटिन्युअसली हे बघा, 2018 15 प्रश्न विचारलेत, 2019 15 प्रश्न आणि 2020 पण 15 प्रश्न. तर आपण जर रिसेंट पॅटर्न बघितलं तर 15 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स साठी वाचणं काय गरजेचं आहे, तर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे 2 जे न्यूजपेपर आहेत ते रेग्युलरली 1/2 तास चालत चला, याच्यातले फक्त महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, करंट अफेअर्सचे प्रश्न कसे विचारतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे या प्रिलिम्स अभ्यासासाठी, की एक पुस्तक घ्या, कोणतंही कोणतं पुस्तक असावं, कोणत्या पब्लिकेशनचं असावं असं काहीही नाही. फक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की मागच्या 6 वर्षात आयोगाने 7 वर्षात कसे प्रश्न विचारले करंट अफेअर्सवर, मग ते प्रश्न जर आपल्याला एकदा कळाले की आपल्याला त्याचा अंदाज येतो. समजा आयोगाने सुपर कम्प्युटरवर प्रश्न विचारला, समजा आयोगाने नोबेल पारितोषिकवर, ज्ञानपीठ पारितोषिकवर, किंवा असं जे कोणते कोणते एरियात किंवा रिसेंटमध्ये कोणती तरी महत्वाची व्यक्ती वारली आहे त्याच्याबद्दलची काहीतरी माहिती विचारली, तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात ह्याचा अंदाज आपल्याला येणं गरजेचं आहे. एकदा त्याचा अंदाज आला की तुम्हाला काय वाचायचं हे लगेच कळून जातं. तर त्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी बेसिक लोकसत्ता आणि महाराष्ट्र जास्तीत जास्त 1/2 तास द्या फक्त पेपरला आणि ह्याच्यातले महत्वाची गोष्टी परिषदेच्या दृष्टिकोनातून. समजा की काहीतरी महत्वाची घटना घडली आहे कोणत्या तरी देशांमध्ये, तर ती आपल्याला फक्त तेवढी त्याच्यातली लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा भारतामध्ये काहीतरी 5th जनरेशनचे काहीतरी मोबाईल आहे, समजा टेक्नॉलॉजीचं एखादी पेज आहे, 5G म्हणजे काय, 5G म्हणजे काय, त्याचं एखादी कॉलम येतो आपल्या न्यूजपेपरमध्ये, मग ते तेवढंच 5G त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आपल्याला विचारू शकतात एखादी प्रश्न की रिसेंटली जी आहे 5th G असं येतं की 5G येतं, ह्याची कॅरेक्टरिस्टिक खालीलपैकी कोणती, मग ह्याची एवढी एवढी स्पीड असते, ह्याचं भूकंप एवढं ह्या ह्या देशात झालंय, किंवा मग 5G चं
अमेरिके ह्याच्यातली चायना मधली एखादी कंपनी 5G लॉन्च करते त्यांच्यातली एकच, कारण हे रिसेंट टेक्नॉलॉजी लक्षात घ्या, त्याच्यातली एखादीच कंपनी ते लॉन्च करते, मग ती कोणती कंपनीची की सगळ्यात पहिल्यांदा 5G लॉन्च केली असं न्यूजपेपरला येतं, तेवढंच आपण पिक करणं गरजेचं आहे हे न्यूजपेपर मधनं एवढं करणं गरजेचं आहे. आणि हे न्यूजपेपर पण सफिशियंट नाही लक्षात घ्या करंट अफेअरसाठी, मग ह्याच्यासोबत आणखी काय करणं गरजेचं आहे ह्या न्यूजपेपर सोबत, तर एक आपल्याला मॅगझिन वाचणं गरजेचं आहे. तर मॅगझिन तुम्ही कोणते वाचाल, तर दोन मॅगझिन मी तुम्हाला रिकमेंड करतो की एक तर पृथ्वीची परिक्रमा वाचा किंवा अभिनवचं इयरबुक आहे. तर आणि ह्याच्यामध्ये सगळ्या खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज आले किंवा खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न की करंट अफेअर्स वाचायचं कधीपासून, तर करंट अफेअर्स October 2020 पासून मी वाचा सांगतो, कारण आपली परीक्षा लक्षात घ्या की आता ऑक्टोबर मध्ये जाहिरात आली आणि आपला पेपर जास्तीत जास्त नोव्हेंबर मध्ये सेट केला जाईल, नोव्हेंबर मध्ये आपला पेपर सेट केला जाईल, तर त्याच्या आधीची म्हणजे ऑक्टोबरच्या एंड पर्यंतचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर मागच्या 1 ऑक्टोबर 2020 पासून 31 ऑक्टोबर 2021 एवढा भाग आपल्याला करंट अफेअर्स वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पृथ्वीची परिक्रमा मंथली अवेलेबल आहे किंवा मंथली जर तुम्हाला भेटलं नाही समजा शॉर्टेज वगैरे आहे, तर हे असे हे दिले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2020 तुम्ही जर हे डाव्या बाजूला जर बघितलं तर हे तुम्हाला दिसेल हे की हे एक परिक्रमा दिली त्यांनी, ते परिक्रमा आपल्याला महत्वाचं आहे. नंतर हे रेड कलरचं जे आहे जानेवारी ते जून 2021 हे पण महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर अभिनवचं इयरबुक आहे, अभिनवचं जे इयरबुक आहे ते अभिनवचं इयरबुक एवढ्या म्हणजे आता येईल का पुढच्या वर्षीचं, कारण ही 2021 जरी डेट लिहिलेली असेल तर ही December 2020 पर्यंत आहे, तर आताचं इयरबुक येईल का ह्याची शंका आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मेनली पृथ्वीची परिक्रमावर रिलाय राहावं लागेल. आणि एकदम चांगलं मॅगझिन आहे, ह्याच्यातले खूप प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे बिंदास्त म्हणजे ह्याच्यातला दोन्हीतला कोणता चॉईस करावा असं जर तुम्ही जर मला विचारलं तर मी पृथ्वीची परिक्रमा वाचली होती आणि त्यातनं खूप चांगले प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं पृथ्वीची परिक्रमा हे मॅगझिन तुम्ही बिंदास्त वाचा ऑक्टोबरच्या 2021 एंड पर्यंत, तोपर्यंत पृथ्वीची परिक्रमा तुम्हाला वाचणं गरजेचं. तर हे झालं करंट अफेअर्स बद्दलचं आपलं. तर हे करंट अफेअर्स कसे वाचायचे आणि कशातून वाचायचे ह्याच्याबद्दलची माहिती आपण बघितली. तर मग करंट अफेअर्स बघितल्याच्या नंतर पुढचा जो भाग आहे तो आहे हिस्ट्रीचा. तर हिस्ट्री मध्ये एन्शियंट आहे, मेडिवल आहे आणि मॉडर्न आहे, असे तीन भाग आहेत आणि त्याच्यात महाराष्ट्र आणि भारत असे दोन वेगवेगळे टप्पे आहेत, तर आपल्याला ते कळणं गरजेचं आहे. तर मग हिस्ट्रीमध्ये प्रश्न कसे विचारले बघा, असा जर टोटल आढावा घेतला मागच्या 6 वर्षाचा तर वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारलेत. हे बघा 2015 18 प्रश्न त्यांनी विचारलेत, 2016 21 प्रश्न विचारलेत, 2017 16 प्रश्न, नंतर 18 कंटिन्युअसली 15 आपण एक्सपेक्ट करू शकतो की परत 15 आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि मग ह्याचा ब्रेकअप जर बघितला तुम्ही तर कसं आहे, तर एन्शियंट इंडियावर 7 2018 5 2020 नंतर मेडिवलवर पण प्रश्न, म्हणजे प्रत्येक भागावर प्रश्न विचारलेत, त्याच्यामुळे आपल्याला कोणताही भाग सोडून चालणार नाही, कारण तुम्ही बघताय की 2-4 आपला कट ऑफ जातो, त्याच्यामुळे एकही भाग आपल्याला विचार हे सोडता येत नाही. आता तुम्ही जर इथं बघितलं 2018 तर 9 विचारलेत एन्शियंट आणि मेडिवल, 9 म्हणजे 9×2=18 होता त्याचे, आणि 18 हे खूप मोठा आहे, खूप मोठे मार्क आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा भाग स्किप करून चालणार नाही. त्याच्यातलं एकदम टिपिकल सोर्सेस सांगतो, तेवढे वाचा, त्याच्यातनं जेवढे प्रश्न येतील तेवढे तरी अटेम्प्ट करणं गरजेचं आहे आपल्याला. तर ह्याच्यात सोर्सेस काय असणं गरजेचं आहे, तर एन्शियंट इंडिया जर बघितला तर त्याच्यासाठी आपल्याला काय वाचणं गरजेचं आहे, तर स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहेत त्याच्यातले 2 आपल्याला वाचणं गरजेचं आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या लोकांना सांगतो मी की आता हे हिस्ट्री आणि हिस्ट्रीचा जो भाग आहे, इतिहास आणि नागरिकशास्त्र आहे ना, याच्यातलं नागरिकशास्त्र आपल्याला वाचायचं नाही लक्षात घ्या, आपल्याला फक्त इतिहास वाचायचा आहे, फक्त इतिहास. नंतर इयत्ता 6 इतिहासाचं पुस्तक आहे, इयत्ता 6 इतिहास मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अवेलेबल आहे, किंवा जर कोणी UPSC अभ्यास करत असेल त्यांनी त्यांचे रेग्युलर सोर्सेस वापरत असेल एन्शियंटचे तर ते वापरणं काही हरकत नाही, ते वापरू शकतात ते एन्शियंट इंडियाचे. नंतर ही इतिहासाचा जो भाग आहे ह्याच्यासाठी तर 6 मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे, हे पुस्तक वाचा. आणि ह्याच्यासोबतच 11 जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे, आपण जे महाराष्ट्राचं स्टेट बोर्डाचं 11 आहे मी तुम्हाला पुढे सांगतो, त्याच्यातले 2-3 टॉपिक आहेत पाहिजे, ते टॉपिक ह्याच्यासोबत वाचणं गरजेचं आहे. तर इतिहासाचं हे पुस्तक आणि ह्याच्यासोबतच लुसेंट मराठी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे, ज्यांना जी कम्फर्टेबल भाषा आहे ती भाषा वाचणं गरजेचं आहे. सुरुवातीचे 80-85 पेजेस आहेत एन्शियंट आणि मेडिवल ह्या दोन्हीसाठी मिळून, मॉडर्न ह्याच्यातनं वाचायचं नाही, फक्त एन्शियंट आणि मेडिवल लुसेंट मधनं वाचणं गरजेचं आहे. तर तेवढा भाग ह्याच्यासोबत म्हणजे इतिहासाचं 6 पुस्तक आणि लुसेंटचं पुस्तक हे 2, आणि आपण जो महाराष्ट्राचं स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचतो त्याच्यातले पहिले 2 टॉपिक ते आपण वाचतोच. तर हा भाग एवढा वाचणं गरजेचं आहे, ह्या भागातनं तुमचे भरपूर चांगल्यापैकी प्रश्न सुटू शकतात. तर मराठीमध्ये वाचणाऱ्यांनी आणि इंग्रजीमध्ये वाचणाऱ्यासाठी हे दोन्ही सोर्सेस आहेत. नंतर हे झालं एन्शियंट इंडियाबद्दल. नंतर मेडिवल इंडिया जर बघितलं तर मेडिवलसाठी 7 जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे इतिहासाचं 7, हे बघा हे पुस्तक जे आहे डाव्या बाजूचं, हे 7 स्टेट बोर्डाचं पुस्तक आपल्याला मेडिवल इंडियासाठी वाचणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासोबतच लुसेंट मराठी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे, त्यातनं एक आपल्याला
ज्या भाषेत आपल्याला परवड जमते त्या भाषेत ना आपल्याला रेफर करणं गरजेचं आहे. तर हे झालं तर मी हे सांगतो तुम्हाला की हे पुस्तक वाचताना एकदम डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे, बरं का, लक्षात ठेवा. एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्याच्यातलं कसं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्ही जर हा प्रश्न बघितला तर हा प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला की मोहम्मद घुरी च्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे जे लोक होते, राज्यपाल लोक होते, त्यांनी त्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपली आपली सत्ता, म्हणजे मोहम्मद घुरीचं राज्य मोठ्या भागावर पसरले होते. मग ते कोणी कोणत्या भागात राज्य करायला सुरुवात केली ह्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला. आता हे चार ऑप्शन दिलेत की यालदोज, कुबाचा, मोहम्मदीन बख्तियार आणि ऐबक. आता ह्याच्यातलं आपण नाव ऐकलेलं असतं की कुतुबुद्दीन ऐबकाचं, तर कुतुबुद्दीन ऐबक हा एक नाव ऐकलेलं असतं. मग आता हा नेमकं कोणत्या भागात, दिल्लीवर होता का, बंगालमध्ये राज्य केलं का, सिंधू? तर ज्यांनी खूप अगोदर चांगलं वाचलेलं आहे त्यांना कदाचित हे लवकर रेकॉर्ड होऊ शकतं. पण जर समजा तुम्हाला माहिती नाही त्याच्यातलं किंवा ऐबकाच्या ऐवजी कोणतरी दुसरा ऑप्शन आला किंवा असं आलं, हे जर माहिती नसेल, आता हे तुम्हाला आता हे याच्यातले यालदोज, कुबाचा आणि मोहम्मदीन बख्तियार हे काहीच वाचलेलं नाही आपण, आपण फक्त ऐबक वाचले, तर नुसत्या ऐबकाच्या वाचण्यावर आपल्याला हेच उत्तर कसं काढता येईल? तर हे लक्षात घ्या, आपल्या स्टेट बोर्डाचं जर तुम्ही पुस्तक बघितलं, स्टेट बोर्डाचं शिवपूर्वकालीन भारत हा दुसरा ह्याचा भाग आहे आपला स्टेट बोर्डाच्या पुस्तकातलं, तर ह्याच्यात हे बघा खाली हो काय, उत्तरेतील सुलतानशाही हा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिले की मोहम्मद घुरी, सुलतान मोहम्मद घुरी यांनी आक्रमण केले आणि ह्याच्या मृत्यूनंतर भारतामधलं राज्य कोणाला दिले, तर हे काही सगळ्यात शेवटचं जर बघितलं की जिंकून घेतलेल्या भारतातील प्रदेशावर त्यांनी कुतुबुद्दीन ऐबकाची नेमणूक केली. आणि खाली त्याच्या आणखी पुढच्या पेजवर इथं दिले बघा, कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीचा सत्ताधीश बनला एवढं आपल्या ह्या पुस्तकामध्ये दिले. तर कुतुबुद्दीन ऐबक आणि दिल्ली हे आपल्याला कळालं. तर मग एवढं जर आपल्याला कळालं तर तुम्ही हे बघा आता की मोहम्मद घुरी इथं आपल्याला कळालं की डी आणि दिल्लीला आहे, म्हणजे हे ड जे आहे हे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे ह्याची जोडी. तर आता तुम्ही जर इथं खाली जर बघितलं ह्याच्यातून तर कुठं जोडी लागते, तर डी हे वन हे एकच दिलेलं लक्षात घ्या. प्रश्न तुम्ही प्रश्न बघून घाबरून जाऊ नका एमपीएससी प्रिलिम्सचे. आपल्याला काय करणं गरजेचं आहे, प्रश्न जरी अवघड असले बरेचसे तर त्यातल्या ऑप्शनवरनं आपल्याला उत्तर द्यायला लक्षात. आणि सगळ्यात प्रश्न सोपा कोणता, तर हे जे जोड्या लावायचे प्रश्न विचारतात एकदम सोपे असतात. आता ह्याच्यातलं आपल्याला एक किंवा दोन माहित असले की लगेच उत्तर येतात. आता ऐबक आपल्याला दिल्ली एवढं जरी आपल्याला त्या पुस्तकावरून कळालं तर बघा की आपल्याला लगेच उत्तर येतं हे ड एकच ऑप्शन दिले की जिथं हे केले त्यांनी. त्याच्यामुळे आपल्याला हे डी जे आहे हे महत्वाचं आहे कळणं लक्षात येते. तर आपल्याला ह्याच्यावर ए पहिलं हे जे पहिलं याचं उत्तर करेक्ट आहे असं आपल्याला लगेच सांगता येतं. आणखी एक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी एक आपण प्रश्न बघू की हे जे आहे प्रश्न विचारले की कोणत्या सेनापतीनं खालीलपैकी गंगा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि त्याच्या आरमारांनी समुद्राच्या पलीकडे हे सिलोन, निकोबार बेटे, सिलोन म्हणजे श्रीलंका, निकोबार बेटे आणि मलयाचं द्वीप, मलेशियाचं द्वीपकल्प आहे ह्या भागावर आधिपत्य मिळवलं असं त्यांनी विचारलं आपल्याला. ह्याच्या खालीलपैकी चार ऑप्शन दिलेत आणि ह्याच्यापैकी तो कोण आहे एवढा मोठा पराक्रम करणारा माणूस. तर हे आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात कुठेही एवढ्या डिटेलमध्ये दिलेलं नाही लक्षात घ्या की असंच असं. पण आपल्याला आता हेच पेज सांगतो मी तुम्हाला, मागचंच पेज शिवपूर्वकालीन भारतचं त्याच वर्षातला प्रश्न आहे. आता तुम्ही जर इथं बघितला ठेवका हे माझं जे कर्सर आहे मोबाईलचं तिथं सॉरी लॅपटॉपचं त्याच्यावर सांगतो की तामिळनाडूतील चोर घराण्यातील राजा राजराजा पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन महत्वाचे राजे होते असं लिहिले. नंतर चोलांनी आरमाराच्या जोरावर मालदीवची बेटे श्रीलंका जिंकून घेतले. म्हणजे आणि हे जे हे आहे की आपल्याला हे कळालं की हे श्रीलंका, मालदीव हे इकडचे जे मोठे मोठे भाग आहेत म्हणजे समुद्रच आरमारचे यांचं हे चांगलं होतं आणि ह्याच्या त्याच्या बळावर यांनी हे भाग जिंकून घेतले एवढं आपल्याला कळालं. तर तुम्ही प्रश्न बघितला ते तर ह्याच्यामध्ये चोल राजाचं दोन चोल राजाचं नाव दिलं त्यांनी कोणते कोणते राजेंद्र चोल आणि राजा राजा चोल. तर आपल्याला हे पहिला आणि दुसरं ऑप्शन इथं बघितला तुम्ही, पहिला ऑप्शन राजेंद्र चोल आहे, दुसरा राजा राजा चोल आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे की ह्या दोन्हीपैकी एक आहे बाबा कोणतर. तर एवढं ऑप्शन कळतंय आणि तुम्ही ते दुसऱ्यांचं जे पुस्तक मी सांगितलं होतं तर त्या पुस्तकामध्ये हे एकदम करेक्ट दिले की ह्याच्यातलं कोण होतं आणि ह्याच्यातलं कोणाने ते केले. तर आपल्याला आपल्या पुस्तकातनच एवढे पॉइंटर, म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्या हे पुस्तक एका पेजवरचे दोन प्रश्न एकाच वर्षी विचारले. तर आपल्याला हे एवढं छोट्या गोष्टी आपल्या पुस्तकातनं चांगल्या पद्धतीने वाचावं लागणार आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला पुढच्या गोष्टी क्लिअर होतात. आता आणखी ह्याच्यात बघा की हे प्रश्न आठव्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. लक्षात येते बंगालमधले पाल, आपल्याला माहित पाहिजे की पाल कोणत्या भागातले बंगालमध्ये आहेत किंवा अजून कोणी आहे चोल तामिळनाडूमध्ये दिले किंवा आणखी कोणी खाली हो का इथं बघा होयसळ हे कर्नाटकमधले आणि हे राष्ट्र कुठे आहेत हे कुठल्या भागातले मग महाराष्ट्रामधले कोणत्या भागात होते. तर हे असे सुद्धा प्रश्न आणखी काय विचारले जाऊ शकतात की मग पाल देतील, चोळ देतील, राष्ट्रकूट देतील आणि ते होयसळला देतील आणि उजव्या बाजूला देतील कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि हे आता ह्याच्या जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकातून वाचणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. हे पुस्तक आणि याच्यासोबत
लुसेंटचं पुस्तक एवढं वाचा, एकदम बऱ्यापैकी चांगले गुण तुम्हाला, म्हणजे मॅक्सिमम प्रश्न तुमचे सुटतात. काही काही प्रश्न खूप अवघड असतात जे की आपल्याला कोणत्याही सोर्स वाचून आपल्याला कळणार येणार नाही ते प्रश्न, पण तुमचे मॅक्सिमम प्रश्न ह्या दोन सोर्सेसमधून सुटते. नंतर आणखी एक तुम्हाला हे जर पाहायचं असेल, हे प्रश्न विचारले बघा त्यांनी की खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा म्हणजे मुद्रा बनवण्यासाठी वापरतात, म्हणजे सॉफ्ट स्टोन कोणते वापरले गेले सील्स बनवण्यासाठी. तर हे जर तुम्ही बघितलं तेव्हा आपलं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये हे जर वाचलं तेव्हा 3.3 मुद्रा आणि भांडी ह्याच्यामध्ये दुसरे ओळ बघा, कृष्णा हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या आहेत. दुसरं काय लिहिलं, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून त्या बनवल्या जातात. काय लिहिलंय, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून. तर हे मुद्रा आणि भांडी मधलं ही एवढं छोटं आपल्याला वाचणं करणं, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून हे बनलेलं आहे. तर हे प्रश्न बघा तुम्ही, तर आपल्याला हे कळायला पाहिजे की काही स्टिएटाईट नावाचा दगड आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नंतर पुढचा प्रश्न जर बघितला तुम्ही की सिंधू संस्कृती जे त्याचे शोध करते कोण आणि त्याच्यासोबत नगर याचे जोड्याला म्हणते, म्हणजे शोध कोणी लावले कोणत्या नगराचा. आता हे चार आपल्याला नगर दिलेत आणि याचा शोध कोण लावले. तुम्ही जर लुसेंटचं पुस्तक वाचलं तर हे जसं तसं दिले, पण समजा की आपल्याला ते सगळं लक्षात राहिलं नाही त्यावेळेला की नेमकं कोण आहे काय हे लक्षात राहिलं असून हे झालं. किंवा हे स्टेट बोर्डाचं पुस्तक जर वाचलं तुम्ही काय, तर तुम्ही त्या पेजवर बघितलं तर दयाराम साहनी यांनी सांगितलंय सिंधू संस्कृतीचं पेज आहे आपल्या 11वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातलं. तर दयाराम साहनी आणि यांनी हडप्पाचा शोध लावला 1921 साली असं तिथे लिहिले. तर तुम्हाला एवढी एक जरी गोष्ट कळाली तर तुम्ही बघा यातलं की हडप्पा आहे, हडप्पा दयाराम साहनी म्हणजे पहिलं आणि तिसऱ्याची जोडी लागते, पहिल्याची आणि तिसऱ्याची. तर तुम्ही हे ऑप्शन बघा पहिल्याचं तिसऱ्यासोबत कोणतं लिंक आहे, तर पहिलं आणि तिसरं हा एकच ऑप्शन आहे, म्हणजे तुमचं लगेचच उत्तर येतं की पहिलं ऑप्शन त्याचं उत्तर आहे, एक नंबर पहिला पर्याय. तर हे असं जे आहे ना, हे अशा ह्याच्यात मध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन राहावं असं एक्सपेक्टेड नाही, तर त्याच्यातली थोडी सारी माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तर काढू शकता. तर हे मी हे एवढे सगळे प्रश्न घेण्याचं कारण काय, तर तुम्हाला हे जे सोर्सेस सांगतोय की हे सफिशियंट आहेत आणि तुम्ही ह्या प्रश्नाकडे जाण्याचा अप्रोच कसा असावा तुमचा, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवणे गरजेचे. तर हे आपण अँशियंट आणि मेडिवल बद्दलचं गोष्टी बघितली, तर ह्याच्या पुढे आपण मॉडर्न बदलचं काय, तर मॉडर्नच्या गोष्टी बघू काय. तर हे मॉडर्न इंडिया जे आहे, तर मॉडर्न इंडिया आपल्याला कुठून असायचं आहे, जे लोक मराठी वाचणार आहेत त्यांनी आधुनिक भारताचा 8वीचा इतिहास आहे हे पुस्तक कवर दिले, ते जसे तसे पुस्तक वापरायचे. नंतर हे बेसिक सोर्स असले वाचल्याच्या नंतर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं हे वगैरे प्रकाशनाचं हे पुस्तक वापरा किंवा हे ग्रोवरचं हे पुस्तक वापरा, कोणतंही एक मराठी वाचणाऱ्यांनी ह्याच्यासोबत तो सोर्स वापरावा. आणि ह्याच्यासोबतच एक स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे आपल्या महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली इतिहासासाठी, महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वीचा. तर हे जुनं पुस्तक आहे लक्षात घ्या, हेच पुस्तक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. हे जे पुस्तक दिसतंय तुम्हाला डाव्या बाजूला महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वी, हे पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण या पुस्तक आणि हे पुस्तक वाचताना लक्षात घ्या ह्याच्यामधले एक दोन तीन टॉपिक आहे, म्हणजे समाज सुधारकांचा बद्दलचा एक टॉपिक आहे, महाराष्ट्रातल्या चळवळी म्हणजे दलित चळवळ आहे त्याच्यामध्ये कोणकोण काम केले, 8-10-12 लोकांची नावं आहेत, किंवा आणखी वेगवेगळ्या त्या चळवळ आहेत आपल्या आपला जो हैदराबादचा मुक्तीसंग्राम आहे त्याच्याबद्दलचा थोडस माहिती दिली आहे, महाराष्ट्राचं कसं डेव्हलपमेंट झालं, महाराष्ट्र कसा हे झाला फॉर्म झाला ह्याच्याबद्दलची माहिती दिली. हे सगळे टॉपिक जिथं एकदम चांगल्या पद्धतीने, ह्याच्यातला शेवटचा जो टॉपिक आहे राजकीय घडामोडींचा त्या रिसेट तो काही महत्वाचा नाही, पहिले टॉपिक सुरुवातीचे टॉपिक ह्याच्यातले ह्या पुस्तकातले महत्वाचे आहेत. ते एकदम चांगल्या पद्धतीनं प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ह्याच्यातनं वाचणं गरजेचं लक्षात ठेवा. तुम्ही जर पेपर बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासावर बऱ्याच छोट्या गोष्टी विचारल्या ते ह्या पुस्तकातून त्यांनी कव्हर केलेले आहेत. तर हे पुस्तक 8वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि ह्या दोन्हीपैकी एक असं मराठी वाचणाऱ्यांनी आणि इंग्रजी वाचणाऱ्यांनी हे पुस्तक जे आहे महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर पण अवेलेबल आहे, जर नसेल तर असं भेटलं नाही पुस्तक तर हे वाचा. आणि ह्याच्यासोबतच बिपिन चंद्राचं मॉडर्न इंडियाचं जे पुस्तक आहे हे ऑब्जेक्टिव्हली वाचा लक्षात ठेवा. हे बिपिन चंद्राचं जे पुस्तक आहे स्पेक्ट्रमचं जे पुस्तक आहे मॉडर्न इंडियाचं, ह्या स्पेक्ट्रमच्या पुस्तकामध्ये खूप थिओरिटिकल डिटेल पण दिलेत म्हणजे युपीएससीच्या अंदाजाने, तर ते आपल्याला तेवढं वाचणं गरजेचं नाही. ह्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स जुने प्रश्न बघा आणि ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. तर हे तुम्हाला हे मॉडर्न इंडियाबद्दलचे सोर्सेस आहेत. तर अशा पद्धतीने 15 मार्काचा भाग आपण कव्हर केलेला आहे. तर पुढचा भाग जो आपल्या सिलेबसमधला तो जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये मागच्या ह्याच्यातलं जर बघितलं तुम्ही 3-4 वर्षात तर 15-15 प्रश्न त्यांनी कंटिन्युअसली विचारलेत. आणि जिओग्राफीमध्ये आपण बघितलेत ऑलरेडी की 3-3 डिव्हिजन आहे, महाराष्ट्र भारत आणि जग असं डिव्हिजन केले. आणि ह्याच्यासोबतच त्यांनी सोशल इकॉनॉमिक आणि
फिजिकल असं जिओग्राफी. तर हे जिओग्राफीचं असं आहे, एक 15 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. तर या 15 प्रश्नासाठी आपल्याला काय वाचणं गरजेचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं मराठी वाचणाऱ्यांसाठी आणि इंग्रजी वाचणाऱ्यांसाठी. मराठी वाचणाऱ्यांसाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं आपलं वाचणं गरजेचं आहे. आता हे बघा किती ते किती, तर मी कोणतं स्टेट बोर्ड, हे 6वीचं स्टेट बोर्ड आहे, 6वीच्या स्टेट बोर्डाचे सगळे आता हे बघा टॉपिक वाईज जर बघितलात 1 ते 10 पर्यंतचे, तर शेवटचे जे 2 टॉपिक आहेत 9 आणि 10 हे 2 टॉपिक तुम्ही नाही वाचले तरी चालतात. तर पहिले 8 टॉपिक या 6वीच्या पुस्तकातून तुम्ही वाचून घ्या. आणि ही पुस्तकं लक्षात घ्या एकदम चांगल्या पद्धतीने लिहिली आहे, चांगल्या पद्धतीने समजून घ्या. त्याच्यामध्ये बॉक्समध्ये काही काही गोष्टी दिलेल्या आहेत की हे तुम्ही करून बघा किंवा हे माहिती ऐका तुम्हाला, तर ह्या गोष्टी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा, ते खूप महत्वाचे आहेत. आणि आता हे बघा, हे टॉपिक जो आहे 7वीचा भूगोल आहे, या 7वीच्या भूगोलातलं हा जो 9वा टॉपिक आहे, 9वा आणि 11वा टॉपिक, 9वा टॉपिक कृषीचा, हे तुम्हाला वाचायची काही गरज नाही. 11वा टॉपिक जो आहे हे सर्व हे हा टॉपिक वाचायची गरज नाही. 10वा टॉपिक मानवी वस्तीचं वाचणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. मानवी वस्तीचा 10वा टॉपिक वाचून घ्या. आणि हे वरचे 8 टॉपिक, हे 8 टॉपिक चांगल्या पद्धतीने वाचा. हे 7वीच्या भूगोलाचं आहे. नंतर हे 8वीचा भूगोल आहे. 8वीचा भूगोलातले हे पहिले जे टॉपिक आहेत 1 ते 8 पर्यंतचे, 1 ते 8 पर्यंतचे, ह्या 1 ते 8 पर्यंतच्या टॉपिक मधले 6वा आणि 7वा टॉपिक तुम्ही नाही वाचला तरी चालते, लक्षात घ्या. म्हणजे 1 ते 5 वाचा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा टॉपिक, 6वा 7वा नाही वाचलं तरी चालते, आणि 8वा टॉपिक वाचा. लोकसंख्येचा टॉपिक मी तुम्हाला का वाचू नका म्हणतो इथून, तर हे लोकसंख्येचा टॉपिक खूपच म्हणजे वर्डवरचा आहे. आपल्याला प्रश्न खूप डेप्थ पर्यंत विचारले जातात, तर हे खूप डेप्थ पर्यंतचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील. तर आता तुम्हाला माहिती आहे की जिओग्राफीमध्ये बी लोकसंख्येवर प्रश्न विचारतात आणि इकॉनॉमीमध्ये पण लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात. तर इकॉनॉमीमधला जो लोकसंख्येचा भाग आहे आणि हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला एकाच पुस्तकातून ऍड्रेस करायचा आहे. तर सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरणाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येबद्दलचा पण सेपरेट टॉपिक आहे आणि भारताच्या लोकसंख्येबद्दलचा. तर ते लोकसंख्येचा जो भाग एक भाग तो तिथूनच वाचून घ्या, तो तुम्हाला मुख्य परीक्षेला पण उपयोगी येईल, आता पण ह्या परीक्षेला उपयोगी येईल. तर तिथून एकदम डिटेलमध्ये तुम्हाला, कारण त्यांनी छोटे छोटे लेवलला प्रश्न विचारले असले की महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याची घनता किती आहे, की त्याच्या जोड्या लावा, किंवा कोणत्या शहराचं पॉप्युलेशन, म्हणजे मोठे मोठे शहर आहेत त्याचं पॉप्युलेशन किती आहे, याच्यावर असे छोटे छोटे साक्षरतेचं प्रमाण कुठं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, असे लहान प्रश्न विचारले. त्याच्यामुळे ते ह्या लोकसंख्येच्या टॉपिक मधून काही ऍड्रेस होणार नाही. तर हे लोकसंख्येचं टॉपिक इथून पूर्णपणे स्किप करा आणि सौदी सरांच्या पुस्तकातून ते 2 टॉपिक वाचून घ्या. तर ह्याच्यातले सांगितल्याप्रमाणे की 1 ते 5वा टॉपिक, 6वा 7वा स्किप करा, 8वा टॉपिक वाचा आणि पुढचे कोणतेही टॉपिक वाचणं गरजेचं नाही, 9वा 10वा वगैरे. तर हे फक्त इथले 6 टॉपिकच वाचणं गरजेचं, 1 ते 5 आणि 8वा टॉपिक, एवढेच टॉपिक इथून वाचून घ्या. 9वीचं पुस्तक आहे, 9वीच्या पुस्तकातले हे बघा 7व्यापर्यंतचे टॉपिक तुम्ही वाचून घ्या, 1 ते 7 वाचून घ्या, लक्षात घ्या 1 ते 7. हे वितरणाचे नकाशे हे पण काही फार महत्वाचं नाही, 2 ते 7 हे वाचलं तरी चालते. अर्थशास्त्राची परीक्षा 8वा जो टॉपिक आहे ना तो, आणि तिथून खालचे कोणतेही टॉपिक नाही वाचलं तरी चालतं ह्या पुस्तकातले, 9वीच्या पुस्तकातले. त्याच्यानंतर 10वीचं पुस्तक जे आहे ना, 10वीच्या पुस्तकामध्ये भारत आणि ब्राझीलचं कम्पॅरिझन दिलेलं आहे, म्हणजे भारतातलं हवामान कसं, ब्राझीलचं हवामान कसं, भारतामध्ये पाऊस कसा पडतो ब्राझीलमध्ये. तर ब्राझीलचा जो भाग दिला आहे तो पूर्णपणे स्किप करा, ब्राझीलचा भाग पूर्णपणे स्किप करा आणि भारताचा जेवढा भाग दिला आहे तेवढं फक्त वाचा या 10वीच्या पुस्तकातनं. त्याच्यानंतर 11वीचं पुस्तक जे आहे, 11वीच्या पुस्तकातनं हे जे आहे, 11वीचं पुस्तक पण महत्वाचं, लक्षात घ्या, हे वाचणं गरजेचं आहे. तर 11वीचं पुस्तक हे 7व्या टॉपिक पर्यंत, सॉरी 8व्या टॉपिक, जीवसंहतीपर्यंत 8 टॉपिक, पहिले 8 टॉपिक ह्या पुस्तकातनं वाचून घ्या. हे 11वीचं पुस्तक. 12वीच्या पुस्तकाचं काही फार महत्वाचं नाही, तिथे लोकसंख्येचा वगैरे टॉपिक दिलाय पण तो आपल्याला काही तिथनं वाचायचं नाही, आपल्याला हा टॉपिक किंवा हे जे पुस्तक आहे मराठी वाचणाऱ्यांनी स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि सौदी सरांचं पुस्तक हे सोर्सेस रेफर करणं गरजेचं आहे मराठी वाचणाऱ्यांसाठी. भूगोल आणि पर्यावरण, महाराष्ट्र, भारत, जग. आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे याच्यावर काही जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, बट स्टील 3-4 प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे हा भाग आपल्याला वाचून घेणं गरजेचं आहे. आणि जे लोक इंग्रजी वाचणारे आहेत, इंग्रजी वाचणाऱ्यांसाठी, तर त्यांच्यासाठी हे एनसीईआरटीचे पुस्तक आहेत. तर हे जे पुस्तक दिले हो काही इथं खाली हे कर्सर जे फिरवतोय मी, पहिले 3 पुस्तकं वाचणं गरजेचे आहे, मधले 3 पण वाचणं गरजेचं आहे आणि शेवटच्या 3 पैकी हे जे मधलं पुस्तक आहे हे नाही वाचलं तरी चालतं, फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जिओग्राफी हे नाही वाचलं तरी चालतंय, बाकीचे हे पुस्तक वाचणं गरजेचे आहे, बाकीचे हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. पण ह्याच्यात पण लक्षात घ्या, जगाच्या भूगोलाबद्दल जास्त गोष्टी कव्हर केलेल्या नाहीत ह्या पुस्तकांमध्ये, त्याच्यामुळं हे ह्याच्यातनं पण तुम्हाला परत एक सोर्स म्हणून सौदी सरांच्या पुस्तकाला रेफर करणं गरजेचं आहे. कारण आणि लक्षात घ्या, हे स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहेत, स्टेट बोर्डाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये लोकसंख्येचा भाग चांगला कव्हर केलेला नाही, नद्यांचा भाग चांगला कव्हर करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नद्यांचा भाग आणि लोकसंख्येचा भाग जर वाचायचा असेल तर हे सौदी सरांचं पुस्तक तुम्हाला रेफर करणं गरजेचंच आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला एक दुसरी गोष्ट करणं गरजेचं आहे, ॲटलास लक्षात ठेव, सोबत घ्या, ॲटलास सोबत घ्या आणि तो ॲटलास एकदम चांगल्या पद्धतीनं हे करत चला, रिडिंग करत चला. की एखादी प्लेस बघितलंय तर ती प्लेस कुठं आहे, ती कसं हे होतं, किंवा एखादी वारे दाखवत आहे किंवा हे वारे. आता तुम्ही स्टेट बोर्डाचं जर पुस्तक घेतलं तर स्टेट बोर्डच्या पुस्तकात एकदम चांगले डायग्राम दिलेले आहेत. आता आपण ते म्हणतो की फोन नावाचं हे आहे,
लोकल विंड आहे किंवा चिनूक नावाचं लोकल विंड आहे म्हणजे जे वारे आहेत छोटे छोटे, तर हे कुठून आले काय ह्याच्यावर खूप सारे प्रश्न. तर याचे डायग्राम काढले आपल्या पुस्तकांमध्ये, कसे येतात, कुठून कोणते येतात, हे सगळे दिले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमध्ये मिळतात. तर स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि सौदी सरांचं पुस्तक हे मराठी वापरणाऱ्यांसाठी वापरा आणि इंग्रजी माध्यमातून वापरण्यासाठी हे एनसीईआरटी वाचा. आणि याच्यासोबतच तुम्हाला थोडंसं सौदी सरांचं पुस्तक पण रेफर करणं गरजेचं आहे, कारण ते महाराष्ट्र स्पेसिफिक असं लिहिलेलं नाही आहे कुठं. किंवा इंग्रजीमध्ये मग महाराष्ट्राचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे एक, ते एक पुस्तक तेवढं वाचून घ्या. महाराष्ट्राचं जिओग्राफी जुनं सिलेबस एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी डिटेल दिली आहे, ती इंग्रजीमधनं तुम्ही वाचून घ्या. याच्यानंतर हा भाग झाला भूगोलाचा. आणि लक्षात घ्या की हे स्टेट बोर्डाचे पुस्तक जे आहेत ना, मी तुम्हाला इतिहासाचं पण सांगितलं मागे, इतिहासाच्या पुस्तकामधले सुद्धा तुम्ही मॅप सोडू नका, लक्षात ठेवा. स्टेट बोर्डाचे जे इतिहासाचे पुस्तक आहेत, आता समजा एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की मॅपचं कसं दिले. त्यांनी एक मॅप दिलाय आणि त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृती आहे, हडप्पा संस्कृतीचा स्प्रेड दिलाय, म्हणजे वेस्ट पासून कुठंपासून चाललेले, ईस्ट मध्ये कुठंपर्यंत, नॉर्थ मध्ये कुठून, साऊथ मध्ये कुठंपर्यंत गेले. तर हे जे दिले ना मॅप, ह्याच्यातली वेगवेगळी स्थान तुम्ही लक्षात घ्या, लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊ शकतो की हे प्लेस कुठं, कोणत्या राज्य देशात होतं, म्हणजे समजा लोथल आहे, लोथल भारतामध्ये आहे, किंवा भारतामध्ये असलेले वेगवेगळे स्टेट हे देतील, प्लेसेस देतील आणि ते कोणत्या राज्यात, म्हणजे कालीबंगन कुठं होतं, बनवाली कुठं होतं, लोथल कुठं होतं, हे कोणत्या राज्यात होतं, असे जोडायला असा प्रश्न येऊ शकतो. किंवा स्प्रेड विचारतात, म्हणजे वेस्टर्न स्प्रेड कुठून कुठं होता. तर हे आपण वाचलं तर जास्त लक्षात राहत नाही, लक्षात घ्या, पण मॅप जर बघितला की लगेच लक्षात येतं. तर हे मॅप आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, हे सोडू नका तुम्ही, तर याला सुद्धा चांगला अभ्यास करा. तर हे झालं मराठी, हे इतिहास आणि भूगोलाचं. तर आता पॉलिटीचं जे पुस्तक आहे, पॉलिटीच्या पुस्तकात पॉलिटी जर बघितलं तुम्ही, पॉलिटी आणि गव्हर्नन्स अभाव, ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली मागच्या 3 वर्ष 15-15 प्रश्न विचारले. सुरुवातीला थोडंसं व्हॅरिएशन होतं, आता 15 प्रश्न फिक्स येतं, लक्षात घ्या. तर ह्या पॉलिटीच्या आणि गव्हर्नन्सचं जे पुस्तक आहे, इन्क्लुडिंग पंचायतराज, त्याच्यासाठी फक्त तुम्ही इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत हे पुस्तक किंवा ह्याचं मराठी भाषांतर वाचलं तरी सफिशियंट आहे. या दोन पुस्तकापैकी कोणतंही एक, ज्याला मराठी वाचायचं त्यांनी इंडियन पॉलिटी मराठीतून वाचा, ज्याला इंग्रजी वाचायचं त्यांनी इंडियन पॉलिटी ह्याच्यातून वाचा, काही हरकत नाही. तर ह्या दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे. आणि हे पुस्तक लक्षात घ्या, आयोगाचे जुने पेपर बघा, किती डेप्थ पर्यंत गेले, एकदम छोटे छोटे प्रश्न विचारले. आणि छोटे छोटे प्रश्न विचारल्यामुळे ह्याचं एकदम मायक्रो लेवलला वाचन गरजेचं आहे. छोटे छोटे प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला ती माहिती पाहिजे की यांनी प्रश्न कसे विचारलेत, की 1950 निवडणुका जे, म्हणजे 1900 आपलं संविधान अंमलात येण्याच्या अगोदर संविधानाचे काही प्रोव्हिजन ऑलरेडी याच्यात होते, एनफोर्स आले, अंमलात आलेले होते, मग ती कोणते, एवढे असे छोटे छोटे एकदम मायक्रो लेवलला प्रश्न विचारतात. तर आपल्याला ते सगळं चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. तर इंडियन पॉलिटी याच्यातनं गव्हर्नन्सचा पण हे काय, सॉरी, पंचायतराजचा पण भाग आहे, पंचायतराजचा पण टॉपिक चांगल्या पद्धतीने, अर्बन गव्हर्नन्स दिले ते पण चांगल्या पद्धतीने याच पुस्तकातनं वाचून घ्या. दुसरं कोणतं स्पेसिफिक पुस्तक रेफर करायची गरज नाही. हे झालं पॉलिटीबद्दल. नंतर इंडियन इकॉनॉमीचा भाग आहे, इंडियन इकॉनॉमीचा भाग जर बघितला तर त्याच्यासाठी काय, परत 15-15 प्रश्न यांचे फिक्स झालेत. तर म्हणजे ओव्हरऑल आयडिया ह्या रिसेंट ह्याच्यामध्ये त्यांनी 15-15 प्रश्न ह्या इंडियन इकॉनॉमीवर पण विचारतात. तर इंडियन इकॉनॉमीचे 15 प्रश्न हे आपल्याला कुठून वाचणं गरजेचं आहे. आपण इंडियन इकॉनॉमीचा पहिल्या स्लाइडमध्ये एक भाग बघितला होता, त्याच्यामध्ये आपल्याला 5 त्यांनी हे दिलेत. तर ते 5 आपल्याला जास्त फोकस करायचे. मी सांगतो की इंडियन इकॉनॉमीचं डिस्ट्रीब्युशन आपण 15 बघितले, तर त्याचं स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तुम्ही तर हे बघा की त्यांनी 5 आपल्याला दिले. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास, नंतर इन्क्लुजन समावेशन, नंतर गरिबी पॉवर्टीचा एक भाग दिलाय तो, नंतर लोकसंख्या रिलेटेड भाग आणि सोशल सेक्टर, असे 5 जे आहेत हे पहिले 5 लिहिलेले हे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केले आणि नंतर ETC लिहिले. तर आणि मग बाकीचे प्रश्न कुठे विचारले गेले, तर प्लॅनिंगचा भाग आहे. आणि हे तर हे बघा, मागच्या 4 मी तुम्हाला डिव्हिजन हे करून दिले इथं, की हे डिव्हिजन बघा तुम्ही मागच्या 4 की कसं आहे, की शाश्वत विकास जे आहे, 2018 2019 2020 असं असे प्रश्न विचारले. म्हणजे कंपल्सरी ह्या हे पहिले जे भाग त्यांनी लिहून दिलेत ना, ह्याच्यावरच मॅक्सिमम प्रश्न विचारले गेलेत, लक्षात ठेवा. तुम्ही जर हे 4 भाग बघितला, ह्याच्यावरच 8-10 प्रश्न दरवर्षी विचारले, लक्षात घ्या, दरवर्षी 8-10 ह्या 6 आणि हे सोडून आणखी कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले त्यांनी, तर हा जो किमती महागाईचा भाग आहे ह्याच्यावर एखादी प्रश्न, इंडेक्सेस जे वेगवेगळे निर्देशांक ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे, लक्षात घ्या, दरवर्षी एक प्रश्न इंडेक्सवर विचारला जातो. तर ते आपल्याला चांगलं की वर्ल्ड बँक, IMF, WTO ह्याच्यावर एवढे जास्त नाही, पण ह्याच्यावर पण एखादी गॅटवर प्रश्न विचारला होता 2020. नंतर हे आर्थिक सुधारणांबद्दल, जमीन सुधारणाबद्दल, राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल असे प्रश्न विचारले. तर आपला MPSC अभ्यास करायचा की नाही, प्रिलिम्सचा, इकॉनॉमीचा, तर एवढेच टॉपिक तुम्ही वाचा. मी सांगतो एवढेच टॉपिक जरी वाचले तुम्ही तर कमीत कमी 13 तुमचे सोडतात. जर तुमचं नशीब चांगलं असेल 15-15 प्रश्न ह्याच टॉपिकवर येणार, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. कमीत कमी 13 ही इथं लिहून दिलेल्या 6-7 टॉपिकवर आहेत. ह्याच्यासाठी सोर्स काय होतच आहे, मी प्रिफरेबली सांगितले तुम्हाला कुळंबे सरांचं पुस्तक वाचा. जर तुम्ही ऑलरेडी देसले सरांचं पुस्तक वाचलं तर ते वाचायला सुद्धा हरकत नाही. ते थोडं डिटेलिंग दिले, जास्त डिटेल दिले, लक्षात ठेवा. तर कोणतंही एक पुस्तक तुमच्या ह्याच्यानुसार वाचा. तर तुम्हाला एक्झॅक्टली टॉपिक कोणते वाचायचे, की आता तुम्हाला मी हे डिव्हिजन दिले की ह्याच टॉपिकवर प्रश्न विचारले गेले, लक्षात ठेवा.
एवढ्याच ह्याच्या बाहेर प्रश्न हार्डली एखादी प्रश्न गेला ह्या एवढे सोडून. तर याच्यासाठी काय वाच याच्यासाठी कोणते कोणते टॉपिक कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो. सो हा जो हे बघा कोळंबे सरांच्या पुस्तकातला इंडेक्स आहे. पहिला टॉपिक जो आहे मूलभूत संकल्पना हा वाचून घ्या, तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची महत्वाचे हे दुसरा टॉपिक आहे, एकदम छोटा आहे, दोन तीन पेजेस आहे, तो तुम्ही पटदिशा बोरलो केलं तरी हरकत नाही. नंतर हा तिसरा टॉपिक एनसर्कल केलेले जे टॉपिक आहे ते वाचा, तिसरा टॉपिक वाचा. चौथा टॉपिक जो आहे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास, या टॉपिकवर खूप लक्ष द्या, लक्षात ठेवा. हा जो चौथा टॉपिक आहे याच्यावर दरवर्षी दोन ते तीन प्रश्न विचारले, त्याच्यामुळे हा टॉपिकवर खूप चांगला भर द्या. त्याच्यानंतर शाश्वत विकासचा टॉपिक हा वाचा, पाचवा सहावा सातवा, म्हणजे पहिल्या पेजवरचे ऑलमोस्ट सगळे टॉपिक तुम्हाला वाचायचे या अनुक्रमानिकामधले पहिल्या पेजचे सगळे टॉपिक. नंतर हे दुसरा पेज जर बघितला, दुसऱ्या पेजवरचा फक्त एक टॉपिक वाचा रोजगाराचा, लक्ष द्या रोजगाराचा हा एवढा एकच टॉपिक वाचा दुसऱ्या पेजवरचा, दुसरं काही वाचू नका. हे खालचे कोणतेही टॉपिक तुम्हाला हे दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम जे आहेत ना हे पण काही फार महत्वाचे नाहीत कार्यक्रम, ह्या परीक्षेच्या दृष्टीने प्रिलिम्सच्या लक्ष द्या. हे नाही वाचलं तरी चालतं. हे लोकसंख्याशास्त्र तुम्हाला मी सांगितले कुठून वाचायचं आहे, लोकसंख्याशास्त्र आपल्याला सौदी सरांच्या पुस्तकातून, महाराष्ट्राची पण लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही वाचायचं आहे. त्याच्यानंतर आता त्याचं रिव्हिजन दुसऱ्या पुस्तकातून करायची गरज नाही, ते एकच वाचा. हे नंतर पुढचा जर पेज घेतला तुम्ही तर हे समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार, बारावा टॉपिक जो आहे हा एक टॉपिक वाचा. त्याच्यानंतर पंधरावा टॉपिक जो आहे भारतीय रिझर्व्ह बँक, हा एक टॉपिक तुम्ही ओव्हरलो करून घ्या, करणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट काय, आरबीआयची स्थापना काय, त्याची गव्हर्नर काय, ती कशी स्थापन झाली, त्याचं कॅपिटल किती होतं, ह्याच्यावर काही प्रश्न विचारले गेले. त्याच्यामुळे आरबीआयचा टॉपिक वाचून घेणं गरजेचं आहे. हे भारतीय बँकिंग व्यवसायाचं आहे, ह्याच्यावर काही प्रश्न फार आतापर्यंत एकही प्रश्न विचारला गेलेला नाही. तर ह्याच्यातले हे दोन टॉपिक बारावा आणि पंधरावा. परत त्याच्या पुढचा पेज आहे बावीसावा, एक टॉपिक वाचून घ्यायचा किमतीचा. नंतर हे एकतीसावा, बत्तीसावा, तेहतीसावा, एक पेज मी मिस केले, त्याच्यातला कोणताही टॉपिक वाचायचा नाही आहे तुम्हाला त्या अनुक्रमानिकामधला. हे आर्थिक सुधारणाचा टॉपिक जो आहे हा वरवरचा वाचून घ्या, लक्ष घ्या, लई डिटेलमध्ये जाऊ नका. एलपीजी म्हणजे काय, एल म्हणजे काय, पी म्हणजे काय, जी म्हणजे काय, म्हणजे ऊ खा जा जे आहे, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण, ह्याच्यातलं फक्त बेसिक बेसिक टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि ते म्हणजे त्याच्यामधनं काय येणार आहे काय नाही, असोसिएटेड थोड्याशा गोष्टी, एकदम डिटेलमध्ये त्याच्या काही जायची गरज नाही. आता हे आयएमएफ आणि वर्ल्ड बँक आहे, हे सुद्धा टॉपिक तसेच वाचायचे तुम्हाला वरवरचे. म्हणजे आता हे डब्ल्यूटीओ वाचतो आपण, त्याच्यातलं कृषी करार काय, ह्याच्यात एवढं डिटेल नाही जाऊ नका. फक्त कृषी करार झाला होता किंवा डब्ल्यूटीओ कशी इस्टॅब्लिश झाली काय नाही, एवढ्या बेसिक गोष्टी तेवढ्या वाचत चाललं. हे आपल्याला एक महत्वाचं आहे त्याच्या दृष्टीनं. आयएमएफ आणि आयबीआरडी ह्याची पण बेसिक बेसिक गोष्टी जे घ्या, ह्या बेसिक गोष्टी जागतिक बँकेच्या त्याच्याही लक्षात, म्हणजे कधी स्थापन झाली, हेडक्वार्टर कुठं आहे, त्याचे फंक्शन काय काय नाही, ही बेसिक गोष्टी त्याचे वाचणं घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण इकॉनॉमीचा भाग वाचणं गरजेचं आहे. तर इकॉनॉमीचा भाग तुम्ही वाचाच, पण ह्याच्यासोबतच जर तुम्हाला इकॉनॉमीचे कन्सेप्ट वगैरे बेसिक गोष्टी असतील ह्या जर अवघड जात असेल तुम्हाला, किंवा ह्याच्यातले एकदम स्पेसिफिक डिटेल पाहिजे असतील, तर आपण विदर्भ आयएएस अकॅडमीसाठी एक कोर्स कंडक्ट केला आहे एमपीएससीचा राज्यसेवा. तुम्हाला ह्या दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचा आहे हा कोर्स, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा. फक्त एकदम कमी फीसमध्ये आपण, म्हणजे काही क्वालिटी खराब करून नाही, एकदम चांगल्या पद्धतीने हा कोर्स घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला या कोर्ससोबत त्याच्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत. मग त्या नोट्स मी सांगतो तुम्हाला, आपण या कोर्समध्ये कोणते कोणते कव्हर केले, काय काय गोष्टी. तर हे जे बेसिक प्रचलित पुस्तक आहेत, कोळंबे सरांचं पुस्तक असेल, देसले सरांचं पुस्तक असेल, दत्त सुंदरमचं पुस्तक आहे, हे तिन्ही पुस्तकं, ह्याच्यासोबतच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, भारतात इंडिया इयरबुक, हे सगळ्या गोष्टी कव्हर करून ह्याच्यासोबतच करंट लिंक, करंट अफेअर्स हे सोबत घेऊन ह्याच्यावर एक पुस्तक बनवलं, म्हणजे ह्याच्यावर एक पुस्तक नाही, ह्याचे नोट्स काढून मी तुम्हाला ते शिकवले. तर हे नोट्स सुद्धा तुम्हाला त्या कोर्स सोबत मिळतील पीडीएफ फॉर्म मध्ये. तर हे एक कोर्स आहे, जर तुम्हाला ज्यांना वाटतंय की इकॉनॉमिक्स आपल्याला अवघड जाते पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, ह्या दोन्ही दृष्टीनं, म्हणजे मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये जेवढे पॉईंट दिले तेवढे सगळे पॉईंट एकदम डिटेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसं पाहिजे तसं पीवायक्यू अनालिसिसही कव्हर करण्यात आलेले, तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी ते कोर्स घेऊ शकतात. तर ह्याच्यासोबतच आणखी एक सांगतो, इकॉनॉमीमध्ये इंडेक्सेसच्या भागावर चांगला भर द्या. म्हणजे इंडेक्सेस म्हणजे काय, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय, जेंडर इनइक्विटी इंडेक्स म्हणजे काय, हे सगळे इंडेक्सेस जे आहेत ह्या इंडेक्सवर एक प्रश्न विचारतो. तर हे एक 6-7 इंडेक्स आहेत, हे 6-7 इंडेक्स त्याचं काय काम आहे काय नाही, भारताचं कंडिशन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे आपण बघून घेणं गरजेचं आहे. तरी अशा पद्धतीने आपण इकॉनॉमीचा भाग बघितला. आता हे एन्व्हायरमेंटचा भाग आहे, एन्व्हायरमेंटचा जो टॉपिक आहे, एन्व्हायरमेंटच्या टॉपिकवर त्यांनी 5-5 प्रश्न विचारले लक्ष द्या मागच्या 4 वर्ष. त्याच्यामुळे ह्याच्यावर थोडासा कमी भर दिला तरी चालतो, एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे. ह्याच्यावर 3 भाग दिले, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, ह्याच्यातले 5 प्रश्न विचारतात ते, ते एन्व्हायरमेंटवर 5 प्रश्न विचारतात. तर ह्याच्यासाठी सोर्स काय, मराठी वाचणाऱ्यांसाठी घोरपडे सरांचं पुस्तक वाचा, इंग्रजी जी वाचणार आहे त्यांनी हे शंकर आयएएस अकॅडमीचं पुस्तक आहे एन्व्हायरमेंटचं. आणि हे पुस्तक सगळं वाचायची गरज नाही लक्षात ठेवा. ह्याच्यातलं काय वाचायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ह्या पुस्तकातून काय वाचायचं आहे. तुम्ही बघा हे
शंकर आयस यांची पहिलं पेजचं हे आहे फोटो आहे. तर ह्याच्यातली मी टॉपिक सांगतो, तेवढीच टॉपिक तुम्ही वाचून घ्या, ह्याच्यावरती प्रश्नांचं अनालिसिस करा आणि अनालिसिस करून नंतर पुस्तक वाचायला घ्या. तर हे टॉपिक बघा, पहिला टॉपिक आपल्याला वाचायचा आहे एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. आणि हे जे सांगतो ना, अशाच पद्धतीने तुम्ही कोरपडे सरांचे पुस्तक टिक करून घ्या, तेवढेच भाग वाचा. आता पहिला टॉपिक वाचायचा आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये काय काय वाचायचं? इकॉलॉजी ही टर्म आहे ती कुणी कॉइन केली, एन्व्हायरमेंट सायन्स आहे हे, एन्व्हायरमेंटल सायन्स हे टर्मचं कोण हे केला, जनक आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारतात. ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स कुठे प्रश्न विचारतात, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. हे आता हे पुढचं आपल्याला एन्व्हायरमेंट आणि याचे कंपोनंट काय काय आहे, त्याचं काय, हे पहिला टॉपिक पूर्ण वाचायचं आहे. नंतर हा जो दुसरा टॉपिक आहे, हा दुसरा टॉपिक एकदम चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. फूड चेन काय, फूड वेब काय, एनर्जीचा फ्लो काय, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले. नंतर बायोजिओ केमिकल सायकल काय, इकॉलॉजिकल सक्सेशन, प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय, सेकंडरी सक्सेशन काय, ह्याच्यावर प्रश्न विचारतात. तर दुसरा टॉपिक पूर्ण वाचून घ्यायचं. नंतर हे तिसरा टॉपिक आहे, हा तिसरा टॉपिक फार महत्वाचा आहे लक्षात घ्या. ह्याच्यातलं फक्त ह्याच्यातलं एकदम बेसिक हे डेझर्टिफिकेशन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय, ह्याच्यासोबतच एक डिफॉरेस्टेशन बद्दल थोडंसं लिहिलंय. हे थोडं म्हणजे तिसरा टॉपिक ना जास्त भर देऊन वाचू नका. एकदम फक्त हे डेझर्टिफिकेशन त्याचे कॅरेक्टरिस्टिक वगैरे काय, किंवा डेझर्ट मधले वनस्पतीचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय, हे एवढंच फक्त बेसिक वाचून घ्या. याचं बाकीच्या ह्याच्यावर काही प्रश्न विचारले जाणार नाहीत फार. नंतर अक्वॅटिक इकोसिस्टीम जे आहे, ह्या अक्वॅटिक इकोसिस्टीम मधलं काय वाचणं गरजेचं आहे, तर ह्याच्यात कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या काय काय. हे जो याच्यातला बांध दिले, युट्रॉफिकेशन नावाचा तिसरा हे बघा. युट्रॉफिकेशन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे, वेटलँड म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. हे खालीलपैकी वेटलँडचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे, खालीलपैकी युट्रॉफिकेशन म्हणजे काय, हे प्रश्न विचारतात. तर युट्रॉफिकेशन, वेटलँड वाचून घ्या. त्याच्यानंतर मॅनग्रोव म्हणजे काय हे वाचा, कोरल ड्रिप म्हणजे काय हे माहित पाहिजे, आणि कोरल ब्लीचिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत, कोरल ब्लीचिंग, कोरल ड्रिप, वेटलँड, युट्रॉफिकेशन आणि हे मॅनग्रोव्स, हे पाच गोष्टी आपल्याला ह्या ह्याच्यात कळल्या पाहिजेत. ह्या पाच गोष्टी तुम्ही वाचून घ्या. नंतर आपल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. हे एन्व्हायरमेंटल पोल्युशन ह्याच्यातलं काही सोडू नका तुम्ही, हा पूर्ण टॉपिक वाचून घ्या एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा. लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा सगळा टॉपिक वाचा. आणि शेवटचा जो आहे ना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ह्याचं फक्त डेफिनेशन बघून घ्या. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय असतं माहिती का, एखादी प्रोजेक्ट समजा की पुणे आहे, पुण्यामध्ये एखादी इंडस्ट्री इस्टॅब्लिश करायची, त्याच्यामुळे पुण्याच्या एन्व्हायरमेंटवर काय काय फरक होतो, पुण्याच्या पाण्यामध्ये काय फरक होतो, पुण्याच्या आजूबाजूला झाडं जी असतील त्याच्या तर त्याच्यावर काय फरक होतो, ह्या सगळ्या गोष्टी येत नाही. हे एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट आहे, म्हणजे एखाद्या प्रोजेक्टचा एन्व्हायरमेंटवर काय फरक होतो, हे असंच एक सोशल इम्पॅक्ट असते, म्हणजे लोकांवर काय परिणाम होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्याच्यात बघतात. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बघा, दोन तीन प्रश्न बेसिक येतात की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय, दुसरं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इज अ टूल टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी एक महत्वाचं आहे, तर ते एक बरोबर आहे. तर ह्या दोन चार गोष्टी विचारतात. हे टॉपिक बराच आहे, चार पाच पेजेसचा टॉपिक आहे, फक्त त्याच्यातले दोन ए बेसिक लक्षात घ्या आणि रिसेंटचं क्लासिफिकेशन आहे त्याचं तेवढंच लक्षात घ्या. म्हणजे ए आणि बी असे ग्रुप केले त्यांनी, मग त्या कोणत्या ग्रुपसाठी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करणं गरजेचं आहे एवढंच वाचा. बाकी डिटेलिंग करणं गरजेचं, त्याचे स्टेप्स वगैरे हे काही फार महत्वाचे नाहीत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर हे टॉपिक आपल्याला वाचायचे. नंतर बायोडायव्हर्सिटीचा जो टॉपिक आहे पार्ट टू, तर बायोडायव्हर्सिटीचा हे जे पहिला आहे ना ह्याच्यातलं तुम्ही हे बेसिक गोष्टी लक्षात घ्या. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे, लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी काय माहित पाहिजे आपल्याला. नंतर बायोडायव्हर्सिटीच्या सर्व्हिसेस आहेत, त्याचे फक्त उगा ते हेडिंग 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 आणि त्याचे सर्व्हिसेस काय हे बघा. नंतर आपल्याला याच्यातलं काय, बॉटनिकल गार्डन आणि झू हे जे आहेत ना, हे आपण बाहेर जे कन्झर्वेशन करतो एक्ससीटू, ते एक्ससीटू कन्झर्वेशन कशावर करतात ह्याचा प्रश्न विचारतात. तर इनसीटू कन्झर्वेशन काय, एक्ससीटू कन्झर्वेशन काय हे आपल्याला माहित पाहिजे. ह्याच्यासोबतच पुढचं बघा हे आपल्याला माहित पाहिजे. नंतर ह्याच्यासोबत आणखी एक पुढे येणार आहे आपल्याला की नेटवर्क म्हणजे काय असतं, म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि नॅशनल पार्क आहे, हे आपल्याला एक वाचणं गरजेचं आहे, ती पुढे सांगतो मी तुम्हाला. नंतर ही इंडियन बायोडायव्हर्सिटी जी आहे, इंडियन बायोडायव्हर्सिटी फक्त हे हा जो टॉपिक आहे हा काही फार वाचायची गरज नाही. इंडियन बायोडायव्हर्सिटीचा हा जो टॉपिक आहे म्हणजे भारतातली बायोडायव्हर्सिटी काय ह्याच्याबद्दल, हे सातवा टॉपिक जो आहे तो वाचू नका. आठव्या टॉपिक मधलं महत्वाचं काय, तर लक्षात घ्या की रेड डाटा बुक म्हणजे काय, रेड डाटा बुक मध्ये कोणते स्पेसीज असतात. आता ते थ्रीटन स्पेसीज नावाचा कन्सेप्ट आहे, त्या थ्रीटन मध्ये काय काय येते, एंडेंजर्ड, व्हल्नरेबल आणि क्रिटिकली एंडेंजर्ड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थ्रीटनमध्ये येतात. तर ही आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते थ्रीटन म्हणजे काय हे आपल्याला आता ह्याच्यातलं बघा, पहिलं वाचा रेड डाटा बुक म्हणजे काय, आयुसीएनचं क्लासिफिकेशन काय शॉर्टमध्ये बघून घ्या. नंतर क्रिटिकली एंडेंजर्ड मॅमल कोणते आहेत, एंडेंजर्ड मॅमल कोणते आणि व्हल्नरेबल हे ह्या गोष्टीची फक्त नावं लक्षात घ्या, लक्षात घ्या फक्त नावं लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. हे कुठे सापडतं आहे, त्याचं हॅबिटॅट काय काय ह्याच्याची काहीही देणं घेणं नाही, फक्त क्रिटिकली एंडेंजर्ड मॅमल आणि एंडेंजर्ड मॅमल ह्याच्या अशीच ह्याच गोष्टी फक्त बेसिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड आणि एंडेंजर्ड बर्ड ही एवढेच फक्त बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. त्याची नावं आपल्याला माहित पाहिजे की विचारतात. आता जसं की चिता एक्सटेंड झाला आहे, तो कधी एक्सटेंड झाला, एशियाटिक चिता, तर त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. तर भारतापैकी ह्याच्यातलं खालीलपैकी कोणतं क्रिटिकली एंडेंजर्ड आहे असा प्रश्न विचारला जातो, तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याचं तेवढं फक्त एंडेंजर्ड काय, क्रिटिकली एंडेंजर्ड कोणता आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा फक्त.
बाकी ह्याच्यातलं काही वाचायची गरज नाही तुम्हाला, की रेड डेटा बुक वाचा, आयुष्यांचं क्लासिफिकेशन शॉर्ट मध्ये, क्रिटिकली एंडेंजर्ड मॅमल, एंडेंजर्ड मॅमल आणि व्हल्नरेबल मॅमल बघून घ्या. मरीन मॅमल कोणते कोणते, फक्त त्याचे नावं, मरीन मॅमलचे फक्त नावं आपल्याला माहित पाहिजे. एगलिंग मॅमल, एगलिंग मॅमलचे फक्त नावं आपल्याला प्रश्न विचारतात, खाली पैकी एगलिंग मॅमल कोणता आहे, सायन्स मध्ये पण प्रश्न विचारतात, इकडे पण विचारला जाऊ, तर फक्त त्याचे नावं आपल्याला माहिती पाहिजे. हे मार्सुपियल आहे. मार्सुपियल्स म्हणजे काय, म्हणजे अर्धवट जे आहे, म्हणजे ते कोला कांगारू हे जे आहे ते मार्सुपियल्स मध्ये येतात, तर त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती पाहिजे. मार्सुपियल, मार्सुपियलचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचे एक्झाम्पल. नंतर हे सांगितले क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड आणि रेप्टाईल, फक्त तेवढे नावं नावं लक्षात ठेवा, बाकी काही करायचं नाही. बर्डचं मायग्रेशन आहे हे काही फार महत्वाचं नाही. वाईल्ड लाईफ डिसीजेस बिलकुल महत्वाचं नाही. स्पेसिस एक्सटिंक्शन, एक्सटिंक झालेल्या स्पेसिस कोणते आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. नंतर मॅन अॅनिमल कन्फ्लिक्ट हे काही फार महत्वाचं नाही आपल्या परिस्थिती दृष्टिकोनात. हा आटोटॉपिक मधले ही असं स्पेसिफिकली वाचून घ्या, म्हणजे ओव्हरऑल आटोटॉपिक जर बघितलं तर थोडासा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. नंतर नवा टॉपिक बिलकुल सोडून द्या, काही गरजेचं नाही ह्याच्यातलं. फक्त तुम्हाला जर ह्याच्यातलं वाचायचं असेल तर एकच वाचा की इन्वेजिव्ह अलियन स्पेसिस कोणते कोणते, इन्वेजिव्ह अलायन स्पेसिस जे आहेत ह्याचे एक्झाम्पल फक्त तेवढं बघून घ्या. आपल्याला विचारला प्रश्न विचारला जातो इन्वेजिव्ह अलायन प्लांटच्या स्पेसिस कोणते आहेत, ही एक. नंतर मरीन मॅमल जे आहे, मरीन मॅमल मधलं हे मरीन ऑर्गॅनिझम जे आहे हे पूर्णपणे तुम्ही स्किप केलं तरी चालते. मरीन ऑर्गॅनिझमचा हा टॉपिक, ह्याच्यावर काही प्रश्न फार विचारले जाणार नाहीत आपल्याला. नंतर प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क जे आहे ह्याच्यातलं बघा, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि नॅशनल पार्क हा जो पहिला भाग आहे हा भाग फक्त तेवढा वाचून घ्या. वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नॅशनल पार्क ह्याच्यातलं फरक काय हा एवढा बेसिक वाचा. हे कोण डिक्लेअर करते, हे कोण डिक्लेअर करते, काय नाही ह्याच्याबद्दलचे फक्त तेवढे बेसिक बघून घ्या. बाकी खालचा कोणताच भाग वाचायची ह्याच्यातली गरज नाही. नंतर हे जे ग्लोबल इनिशिएटिव्ह होते काही, ग्लोबल इनिशिएटिव्ह मधलं बायोस्फियर रिझर्व हा एक टॉपिक तुम्ही वाचून घ्या. कोणता ग्लोबल ह्याच्यातला, म्हणजे हे जे म्हणत होतो तुम्हाला प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क मधल्या पहिल्या पाच मधला फक्त पहिला टॉपिक. नंतर ग्लोबल इनिशिएटिव्ह मधला जो आहे तो बायोडायव्हर्सिटी, बायोस्फियर रिझर्व म्हणजे काय, भारतामध्ये किती बायोस्फियर रिझर्व आहेत आणि कोणत्याचे एक्झाम्पल काय काय भारतामध्ये, असा प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणतं बायोस्फियर रिझर्व आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे की आणि ते कोण डिक्लेअर केलेलं. आता त्याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन लक्षात ठेवा बायोस्फियर रिझर्व मध्ये. एक मॅन आणि बायोस्फियर नावाचा युनेस्कोचा एक प्रोग्राम आहे, त्यांनी काही साईट डिक्लेअर केली की हे बायोस्फियर रिझर्व आहे भारतातलं म्हणून, तर ती आपल्याला माहित पाहिजे की ते त्यांनी कोणा डिक्लेअर केले. आणि ओव्हरऑल भारताच्या साईट त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहेत, तर ह्याचे एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या कोणत्या साईट आहेत त्या साईट आपल्याला माहिती पाहिजे. नंतर हे दिले बघा वर्ल्ड नेटवर्क ऑन बायोस्फियर रिझर्व, ह्याच्यामध्ये आपल्या देशाच्या कोणत्या आहेत साईट ते आपल्याला माहिती पाहिजे. नंतर हे पुढचा टॉपिक काय आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, हे आपल्यासाठी महत्वाचं. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जे की जिथं खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे आणि एक्सटेन्शनचा म्हणजे तिथं थ्रीट पण आहे, अशा स्पॉटला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. असा पण प्रश्न विचारतात की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते सुद्धा माहिती पाहिजे. आणि ह्याचे एक्झाम्पल भारतामध्ये कोणते कोणते आहेत हे माहिती पाहिजे. नंतर वर्ल्ड हेरिटेज साईट, हे करंटच्या रिलेटेड आहे, नवीन कोणत्या कोणत्या आल्यात काय नाही हे आपण बघून घ्यायला पाहिजे. हे झालं ह्या टॉपिकबद्दल. नंतर कन्झर्वेशन एफर्ट जे आहेत ना, हे प्रत्येक प्रोग्राम दिलाय लक्षात घ्या. तर हे प्रोग्राम देताना हे प्रोग्रामचं काय वाचणं गरजेचं आहे, हे प्रोग्राम कधी आला, एक. दुसरी गोष्ट, ह्या प्रोग्रामचं एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय, एवढ्याच गोष्टी वाचून घ्या तुम्ही. प्रत्येक प्रोग्रामचं प्रोग्राम काय, त्याचे एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय, ह्याचे एम आणि ऑब्जेक्टिव्ह थोडे थोडे वेगळे आहेत लक्षात घ्या. आता प्रोजेक्ट टायगर आहे, टायगरचं कन्झर्वेशन करायचं, हे सेंटरने लॉन्च केलेला प्रोजेक्ट आहे टायगरचं कन्झर्वेशन. आता पण प्रोजेक्ट एलिफंट बघितलात तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह एलिफंटचं कन्झर्वेशन हे लार्जर आहे, पण ह्याच्यामध्ये काय, सेंटर स्टेटला मदत देते फायनान्शियल हेल्प, तर टू हेल्प द स्टेट फायनान्शियली फॉर द कन्झर्वेशन ऑफ एलिफंट, हे असं त्याचं हे आहे एम. तर हे लक्षात घ्या, हे असं थोडा थोडा फरक आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. तर हा भाग बघितला ह्याच्यातला, तर प्रत्येक प्रोजेक्ट तो कधी आलाय आणि त्याचं एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहे एवढं आपल्याला बघणं गरजेचं. नंतर हे क्लायमेट चेंजचा जो भाग आहे, क्लायमेट चेंजचा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये आहे ह्याच्यामधले ग्लोबल वॉर्मिंग. आता हे जो पहिला टॉपिक आहे हा, तर हा पहिला टॉपिक आपल्याला पूर्णपणे बघून घेणं गरजेचं लक्षात घ्या परीक्षा दृष्टीनं. एक तर बेसिक काय विचारणार, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, त्याचे कारणं काय, त्याचं कसं कितीने टेम्परेचर वाढल्यावर कसं म्हणतात काय नाही, आणि त्याचे ग्लोबल वॉर्मिंगचे गॅसेस कोणते कोणते, त्याच्यातला सगळ्यात वाईट गॅस कोणता, म्हणजे सगळ्यात जास्त ग्लोबल वॉर्मिंग कोण कॉज करतो, हे आपल्याला माहित पाहिजे. तर क्लायमेट चेंजचा हा 13वा टॉपिक आहे, पूर्ण टॉपिक आपल्याला वाचून घेणं गरजेचं आहे. आता पुढचा जर बघितला 14वा टॉपिक ऍसिडिफिकेशन, 14वा टॉपिक ऍसिडिफिकेशनचा आहे, तर आपल्याला कन्सेप्ट माहित पाहिजे ऍसिडिफिकेशन म्हणजे काय, ऍसिड रेन म्हणजे काय, हे टॉपिक तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे. पण ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी समजून घ्या, खूप डिटेलमध्ये जरी नाही गेलात, मग ऍसिडिफिकेशनचे इम्पॅक्ट काय होतील काय नाही एवढ्या डिटेलमध्ये नाही गेला, तरी ऍसिडिफिकेशन म्हणजे काय, कशामुळे झालंय आणि त्याचे थोडेसे रिलेटेड फॅक्ट हे आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे. 14वा टॉपिक म्हणजे 13वा टॉपिक वाचायचा आहे, 14वा वाचायचा आहे, 15वा ओझोन होलचा टॉपिक आहे, हा सुद्धा टॉपिक आपल्याला ऍटलिस्ट वरवर तरी, ओझोन होल म्हणजे काय, तो कधी येतो, कुठं आहे, कोणत्या बाजूला आहे आणि त्याचा कोण कॉज करते ते ओझोनचं होल, आणि त्याच्यावर कोणती ट्रीटी वगैरे झाली आहे का, तर त्या ट्रीटी, ओझोनच्या रिलेटेड काही महत्वाचे फॅक्ट आहेत. त्याच्यासाठी प्रश्न विचारले की ओझोन डे कोणता आहे इंटरनॅशनल, त्यांनी अगोदर ह्याचा प्रश्न होता, अगोदर एक दोन चार पाच वर्षापूर्वी एन्व्हायरमेंटल डे कोणता आहे हा प्रश्न विचारला,
नंतर आता ओझोन डे हा कोणता प्रश्न, तर ह्याच्या पुढे आणखी कोणते कोणत्या डेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की बायोडायव्हर्सिटी डे किंवा बायोडायव्हर्सिटीचं डिकेड कोणतं आहे, बायोडायव्हर्सिटीचं इयर कोणतं आहे, असे प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न आपल्याला त्या पुस्तकातनं बऱ्याच ठिकाणी बॉक्समध्ये वगैरे दिले तर ती मिळून जातात, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. नंतर हे जर बघितलं तर बघा इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज इंडिया, फक्त ह्याची हेडिंग वाचून घ्या लक्षात ठेवा. इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज हेडिंग वाचायचं आणि फक्त वरचे वरचे एक दोन फॅक्ट, हेडिंग आणि एक दोन फॅक्ट ह्याचं फक्त एवढं वाचून घ्यायचं की हे अॅनिमल एक्सपेन होतील, ह्याला प्रॉब्लेम येईल, गव्हाचं उत्पादन काय होईल, कमी होईल का जास्त होईल की काय, तर ह्या गोष्टी आपल्याला फक्त बघून घ्यायच्या त्याच्या वरच्या वरच्या. नंतर मिटिगेशनच्या स्ट्रॅटेजी काय, तर मिटिगेशनच्या स्ट्रॅटेजीचे नावं आपल्याला माहित पाहिजे आणि नावाचं ते थोडा मिनिंग डिटेलमध्ये जाऊ नका, मिटिगेशनच्या स्ट्रॅटेजी फक्त त्याचं नाव आणि थोडंसं त्याचं मिटिंग म्हणजे थोडंसं डिटेल्स हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. नंतर हे इंडिया आणि क्लायमेट चेंज, भारताचं क्लायमेट चेंजवर पोझिशन काय, ह्याच्याबद्दलचं हे नीती हे डिटेल विचारले. तर ह्याच्यावर हे फार आपलं एवढे डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाहीत की इंडिया आणि त्याचं क्लायमेट चेंजचं प्लॅन काय. तर भारताचं फक्त प्लॅन काय, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा एक आपला प्लॅन आहे, हे क्लायमेट चेंजचं प्लॅन हे एवढं लक्षात घ्या की आहे आजला. ह्याचे बाकी डिटेलमध्ये काही प्रश्न विचारले जात नाहीत. नंतर इथं खाली दिले क्लायमेट चेंजच्या रिलेटेड ऑर्गनायझेशन कोणते कोणते आहेत, तर ह्याच्यातले हे पहिलं जे ऑर्गनायझेशन आहे UNFCCC हे आपल्याला महत्वाचं आहे, UNFCCC. नंतर क्योटो प्रोटोकॉल म्हणजे काय, हे प्रोटोकॉल महत्वाचं आहे. आणि ह्याच्यातले आता हे बाकीचे समिट दिलेत बघा त्यांनी, म्हणजे आतापर्यंत UNFCCC अंतर्गत कोणते कोणते समिट झालेत ह्या समिटबद्दल माहिती दिली आहे. तर ह्याच्यातली या समिटबद्दलची कोणते कोणते समिट झालेत आणि कुठं कुठे झालेत ह्याच्यातली एक एक दोन दोन महत्वाच्या घटना कोणत्या एवढ्याच फक्त आपल्याला माहिती राहणं एक्सपेक्टेड आहे क्लायमेट चेंजबद्दल. आता प्रश्न तर एवढ्या डिटेलमध्ये गेले नाहीत पण फक्त वरवरचं तरी त्याच्यातलं माहिती पाहिजे की UNFCCC चांगली माहिती पाहिजे आपल्याला, क्योटो प्रोटोकॉलबद्दल चांगली माहिती पाहिजे, क्योटो प्रोटोकॉलच्या नंतर कोणते गॅसेस आपल्याला करायचे काढून टाकायचे आहेत, कधीपर्यंत काढून टाकायचे होते, क्योटो प्रोटोकॉलच्या पुढे जाऊन पॅरिस क्लायमेट डील आली मग त्या पॅरिस क्लायमेट डीलमध्ये भारताचं काय हे आहे, काय आपले टार्गेट्स आहेत, त्याचे डिटेल्स काय, हे आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. आणि हे जे बाकीचे समिट आहेत बाली कोपेनेगन हे काय दर्बन हे एवढे महत्वाचे नाहीत आपल्या, फक्त एक एक ह्याच्यातले कोणते कोणते हेडिंगमध्ये महत्वाचं काय बाबा ह्याच्यातलं तेवढं बघून घ्या फक्त. आता ते ग्रीन क्लायमेट फंड आहे ते कुठं इस्टॅब्लिश झालं कोणत्या समिटमध्ये, तर ते ग्रीन क्लायमेट फंड ह्या या समिटमध्ये इस्टॅब्लिश झालं, असं जी महत्वाची घटना घडली आहे तेवढंच फक्त लक्षात घ्या ह्याच्यातनं, त्या बाकीच्या सगळ्या समिटमधनं अशी महत्वाची घटना फक्त काढून बाजूला लिहून ठेवायचं आणि तेवढंच आपल्याला रिवाइज करायचं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे वाचून घ्यायचं आपल्याला हा टॉपिक. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक दिले बघा रेड आणि RED+ म्हणजे रिड्युसिंग इमिशन फ्रॉम डेझर्टिफिकेशन आणि डिफॉरेस्टेशन असं आहे आणि त्याच्यात RED+ आहे, तर ह्याच्यात फरक काय बाबा, RED आणि RED+ मध्ये फरक काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे ह्या RED+ मध्ये काय फक्त इमिशनच कमी करायचं नाही तर तुम्हाला अफॉरेस्टेशन सुद्धा करायचं आहे, अफॉरेस्टेशन करून अजून म्हणजे जे इमिट केले ते ऑब्सॉर्ब करून घ्या, म्हणजे RED+ आणि RED मध्ये असा फरक आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक तुम्ही म्हणजे पहिले दोन तीन संस्था डिटेलमध्ये आणि बाकीचे जे आहेत ते फक्त एक एक त्याच्यातली महत्वाची घटना तेवढी लक्षात घ्या. नंतर हा ॲग्रिकल्चर टॉपिक आहे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचं नाही. नंतर ह्या ऍक्ट आणि पॉलिसीज आहेत, ह्या ऍक्ट आणि पॉलिसीजमधलं फक्त पहिले दोन जे आहेत हे वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 आणि बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हे 2002 आणि शेड्यूल ट्राईब आणि फॉरेस्ट डिव्हेलर्स ऍक्ट आहे 2006, ह्याच्यातलं फक्त सुरुवातीचा बेसिक भाग एवढाच, हे पहिले पाचच गोष्टी तुम्ही वाचून घ्या, बाकी खालचं कोणतेही वाचायची गरज नाही. ऍक्ट आणि पॉलिसीमधली पहिले पाच गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या. नंतर 22वा टॉपिक जातो इन्स्टिट्यूशन आणि मेजर्स, हा जो टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमधलं इथलं कोणतंही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्वाचं नाही, 22वा टॉपिकमधलं काहीही महत्वाचं नाही, पूर्णपणे तो टॉपिक तुम्ही स्किप करा. नंतर हे 22वा हे पुढचं जे आहे हे 22वा टॉपिकचाच भाग आहे, ह्याच्यातलं काही नाही वाचलं तरी चालतं तुम्ही. नंतर एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन जे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले गेले नाहीत आतापर्यंत, एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशनवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले नाहीत आपल्याला. तर हे आत्ता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही फार महत्वाचं नाही की हे अशा अथॉरिटीवर आपल्याला प्रश्न विचारले गेले नाहीत, कारण आपल्याला पाचच प्रश्नांचं लिमिट आहे आणि आपल्याला बेसिकच प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे हे प्रश्न विचारले जाणार नाहीत आपल्याला. नंतर 24वा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला महत्वाचा आहे बरं का परीक्षेच्या दृष्टिकोनातून, 24वा इंटरनॅशनल कन्व्हेन्शनचा जो आहे हा टॉपिक, म्हणजे ते ब्राझीलला रिओ डी जानेरोला जी कॉन्फरन्स झाली युनायटेड नेशनचे UN कॉन्फरन्स, ती जी आहे एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची ती कॉन्फरन्स आपल्याला महत्वाची आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं, काय काय इस्टॅब्लिश झालं, त्या प्रत्येकाचे डिटेल्स, म्हणजे आता हे दुसरा पहिला टॉपिक ह्याच्यातला महत्वाचा आहे, दुसरा टॉपिक जो आहे CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा महत्वाचा आहे, नंतर रामसार कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड, फक्त एवढंच लक्षात ठेवा
रामसार कन्व्हेन्शन ही वेटलँडच्या रिलेटेड आहे आणि रामसार नावाचं शहर इराणमध्ये होतं आणि ह्याच्यामध्ये वेटलँड जे भारताचे वेटलँड आहेत ते किती आहेत त्याचं उग लिस्ट वगैरे दिली आहे. तेवढं उग वरत फक्त आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. नंतर हे साईट्स म्हणजे काय, फक्त वरचं आपल्याला त्याचं डिटेल करायचं नाही. साईट्स हे कशाशी रिलेटेड आहे बघा, हा एवढं बस झालं आपल्याला, बाकी काहीच करायचं गरज नाही. तर हे सीबीडी, रामसार, हे साईट्स, नंतर हे वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग आहे, नेटवर्क आहे, म्हणजे हे ट्रॅफिकचं आहे. हे ट्रॅफिक एक इंटरनॅशनल हे आहे, एनजीओ असल्यासारखी. तर हे फक्त आपल्याला हेडिंग सीएमएस, सीएमएस म्हणजे काय, फक्त एवढंच आपल्याला ह्याचं डिटेलिंग करायचं नाही. सीएमएस कशाशी रिलेटेड आहे बघा, मायग्रेटरी बर्ड्स रिलेटेड बस. किंवा रोटरडॅम कन्व्हेन्शन खाली दिले, रोटरडॅम कन्व्हेन्शन कशाची, पेस्टिसाईडच्या रिलेटेड आहे बस. ही एवढंच आपल्याला, बाकी काहीच करायची गरज नाही. ही बेसिल कन्व्हेन्शन आहे, बेसिल कन्व्हेन्शन वेस्ट मॅनेजमेंट, एवढंच बस. ह्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. फक्त ह्याच्यातलं डिटेल कशाचं करायचं आहे, कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याचं कन्व्हेन्शन काय, ते कधी आला. नंतर ह्याचं UNFCCC आहे, हे कधी आला. परत एक डेझर्टिफिकेशनचं आहे, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, हे म्हणजे काय. पहिली जी परिषद मी सांगितली रिओ डी जानेरिओ, त्याच्यामध्ये काय आलं, कोणते कोणते डिटेल्स आले, हे आपल्याला करणं गरजेचं लक्षात घ्या. आणि याच्यासोबतच ओझोनसाठी एक प्रोटोकॉल आहे, व्हिएन्ना कन्व्हेन्शन आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर हा जो टॉपिक आहे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन, हा टॉपिक आपल्याला बऱ्यापैकी महत्वाचा आहे आपल्या परिषदेच्या दृष्टिकोनातून. ऍटलिस्ट त्याचे असे मी जे सांगितलं की केवढं लक्ष ठेवणं गरजेचं आहे तसं तुम्ही लक्षात ठेवा. तर हे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. तर हे मराठी इंग्रजीमध्ये वाचणाऱ्यासाठी, मराठी वाचणाऱ्यांसाठी असंच आपला जे पुस्तक आहे वरपडे सरांचं, त्याच्यातनं असे टॉपिक टिक करून घ्या. हे जे सांगितले इथं तेवढेच टॉपिक तिथं वाचून. तर हे झाले एन्व्हायरमेंटमध्ये पाच प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर शेवटचा भाग आहे जनरल सायन्सचा. जनरल सायन्समध्ये तीन भाग आहेत लक्षात ठेवा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवर प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघितला तर ह्याचा सगळ्यात जास्त वेटेज बायोलॉजीला देण्यात आले दरवर्षी, म्हणजे जवळपास ऑलमोस्ट दुप्पट वेटेज. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला जेवढं वेटेज देतात त्या दोन्हीचं कंबाईन तेवढंच वेटेज बायोलॉजीला देण्यात येते. मागच्या दोन वर्षातले जरी बघितला तेव्हा 6-6, इकडे 8 आले, तिकडे 5-5, 10 असे प्रश्न विचारले गेलेत बायोलॉजीला, आणि इकडे फिजिक्सला 5 आणि केमिस्ट्रीला 5. तर असे प्रश्न विचारले गेले. ह्याच्यासाठी आपल्याला सोर्सेस काय वाचणं गरजेचं आहे, तर तुम्ही सोर्सेस बघितला तर मराठी वाचणाऱ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहेत 6वी ते 10वी, ते स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. जर ते थोडंसं तुम्हाला लेंदी वाटत असेल किंवा त्याच्यातनं एक्झॅक्टली काय लक्षात घ्यावं हे कळत नसेल तर तुम्ही भस्के सरांचं पुस्तक वाचू शकता, सामान्य विज्ञानाचं, मराठीमधनं दिलेलं आहे. पण ह्याच्यासोबत तुम्हाला लक्षात घ्या, ही भस्के सरांचं पुस्तक हे तर वाचावं लागेल, ह्याच्यासोबत तुम्ही ऍटलिस्ट एवढं करा की स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे त्याच्यातली फिजिक्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स बघून घ्या. म्हणजे सोडून दिलेलेच, फक्त तुम्ही सोडत बसू नका. प्रत्येक टॉपिकच्या शेवटी त्यांनी काही प्रॉब्लेम सोडून दिले तर ते, कारण आता 1-2 प्रॉब्लेम्स ते विचारताय आपल्याला, तर ते प्रॉब्लेम्स स्टेट बोर्डाच्या पुस्तकात कोणते सोडून दिले ते बघा. इंग्रजीमध्ये जे वाचणार आहेत त्यांनी 6वी ते 10वीचं हे 7वी ते 10वी किंवा 6वी ते 10वीचं एनसीआयटीचे पुस्तकं वाचले तरी चालतात. आणि किंवा हे सोबत सचिन भस्केचं इंग्रजीचं पुस्तक आहे, ह्या दोन्हीपैकी कोणताही एक सोर्स वाचा. किंवा जर कॉम्प्रिहेन्सिव्हली वाचायचं असेल तर भस्के सरांचं इंग्रजीमधलं पुस्तक आहे, ते एकदम कॉम्प्रिहेन्सिव्हली आणि डिटेलमध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तर हे पुस्तक वाचा, ह्या दोन्हीपैकी कोणतेही एक. जर बेसिक कोणाचे कच्चे असतील बायोलॉजीचे वगैरे तर त्याच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स मी घेतला होता. तर हा बायोलॉजीचा क्रॅश कोर्स आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं डिटेलमध्ये. हे 17 लेक्चर आहे त्याचे, 1-1 तासाचे. हे एकदम चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतल्या विद्यार्थ्यांना कळण्यासारखे एकदम सोप्या पद्धतीने घेतलेले. तर हे नांदेप अकॅडमीच्या ॲपवर हे अवेलेबल आहे एकदम स्वस्तामध्ये. तर तुम्हाला जर पाहिजे असेल बायोलॉजीचा क्रॅश कोर्स तर तो तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर ह्याच्यासाठी हे एवढंच बेसिक आहे मराठी वाचणाऱ्यांसाठी, महाराष्ट्राचं स्टेट बोर्डाचे 6वी 10वी पुस्तक आणि भस्के सरांचं पुस्तक, इंग्रजीमधून वाचणाऱ्यासाठी एनसीईआरटीचे पुस्तक आणि भस्के सरांचं पुस्तक. जर एकच सोर्स वापर आहे वाचायचं असं ठरवलं तुम्ही तर भस्के सरांचं मराठी इंग्रजी आहे, हे वाचू शकता तुम्ही. एक सोर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, फक्त गणित तुम्ही बेसिक पुस्तकातनं बघून घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपण पहिला पेपर जो आहे त्या पहिल्या पेपरचं डिटेलमध्ये कव्हर केलेलं. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला ऍड करावी लागेल, आता सांगितलेले जे सोर्सेस आहेत याच्यासोबत, की इकॉनॉमीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सोशल सेक्टर इनिशिएटिव्हचा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मागच्या 2-3 वर्षातला ट्रेंड जर बघितला तुम्ही तर त्याच्यात 3-3 प्रश्न जवळपास स्कीम्सवर विचारतात. तर त्या स्कीमसाठी आपल्याला एक सोर्स वापरावा लागणार आहे. तर स्कीमसाठी तुम्ही काय वापरू शकता, तर देसले सरांचा जो भाग 2 आहे आपण जो HRD च्या पेपरसाठी वापरतो वेगवेगळ्या स्कीमचा, तर ते स्कीमचा जो भाग आहे त्याच्यातल्या ज्या स्कीम्स आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतील. किंवा एक इंडिपेंडेंट सोर्सेस तुम्ही इंग्रजीमध्ये जर वाचणार असलात तर मग त्यामध्ये लगेचच ते सोर्सेस आपल्याला सापडतात. बरेचसे
युपीएससी साठी प्रिपेअर स्कीम्स वेगवेगळ्या ज्या अभ्यासतो आपण, तो ते स्कीम्स पण आपल्याला इकडे रिवाइज करता येतील. तर तो स्कीमचा भाग आपल्याला वाचून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यावर 2018 आणि 2020 या दोन साली तीन तीन प्रश्न विचारले लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला या स्कीमचं काय वाचणं गरजेचं आहे. तर स्कीम्स याच्यात मोस्ट कॉमन प्रश्न काय असतो, स्कीम कधी चालू झाली हा एक ऑप्शन असतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असतो की स्कीमचं एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय. जसं की आता आपल्याला काय प्रश्न विचारले की संसद आदर्श ग्राम योजना काय, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन काय म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, त्याच्यामध्ये त्याची कधी कधी चालू झाली, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे त्याच्यावर प्रश्न विचारला आहे, नॅशनल चाइल्ड लेबर म्हणजे बाल मजूरचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर प्रश्न विचारलाय. तर हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला डील करता आले पाहिजे, की हा एक महत्वाचा टॉपिक आहे सोशल सेक्टर स्कीम्स म्हणजे इकॉनॉमीचा. त्याच्यासाठी आपल्याला देसले सरांचा पार्ट टू, त्याच्यातनं आपल्याला हा भाग कव्हर करावा लागणार आहे मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी. एक बरेचसे स्कीम्सचे डॉक्युमेंट आहेत, त्याच्यातला एक सोर्स तुम्ही कव्हर करा. तर ही गोष्ट आहे. ह्याच्यानंतर ह्या सगळ्या जीएसचा जो पेपर आपण बघितला ह्याच्यासाठी विदर्भ आयएएस अकॅडमीने एक टेस्ट सिरीज आणली आहे. तर ही टेस्ट सिरीज आपल्याला दोन भागांमध्ये अवेलेबल आहे, की त्याच्यामध्ये काय काय. तर जो पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह हे नाही, म्हणजे सुरुवातीला टॉपिक वाईज त्यांनी हे केले म्हणजे सब्जेक्ट वाईज. तर सुरुवातीला सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्हचा राऊंड आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी दोन राऊंडमध्ये ही टेस्ट सिरीज घेतली आहे. तर त्यांच्या ऍपवर ऑनलाईन ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. जर कोणाची इच्छा असेल की चांगली टेस्ट सिरीज जॉईन करण्याची तर ते जॉईन करू शकतात. तर हा भाग आपल्याला या दृष्टीने. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळू. तर एक लक्षात घ्या, यांनी प्रश्न कसे विचारलेत. जर तुम्ही मागच्या ह्याचं जर बघितलं तर प्रत्येक विषयावर 15 प्रश्न विचारले, लक्षात घ्या. फक्त दोन विषय सोडून, एक विज्ञानाचा भाग आहे, विज्ञानावर 20 प्रश्न विचारले गेलेत आणि पर्यावरणावर 5. आणि बाकीचे जे 5 विषय आहेत, इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी असेल, परत इकॉनॉमी असेल, ह्या 5 विषयावर त्यांनी 15-15 म्हणजे 15-75 प्रश्न विचारलेत, 20 प्रश्न विज्ञानावर विचारलेत आणि 5 प्रश्न एन्व्हायरमेंट, असे 100 प्रश्नांचं पुस्तक. म्हणजे मागच्या 3 वर्षाचा हा पॅटर्न आहे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर थोडंसं ह्याच्यात फ्लेक्झिबिलिटी होती. तर असंच पॅटर्न पुढे राहण्याचा चान्स आहे. तर अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या, जे सोर्सेस सांगितले त्याच्यानुसार. तर आता प्लॅन कसा असावा आपल्या अभ्यासासाठी. तर प्लॅन आता, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक छोटा प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुम्ही मला हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर पण देऊ शकता की प्लॅन ऑर पेरिश, नियोजन करा किंवा नष्ट व्हा, अशी ही कोण सांगितले, हा जे हे जे शब्द वापरले ते कुणी वापरलेत आणि कशाच्या संदर्भात वापरलेत. हे ज्यांनी चांगल्या पद्धतीने वापरले त्यांना लगेच वाचले त्यांना लगेचच कळेल. तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की हे काय नेमकं आणि कशाशी रिलेटेड आहे. नंतर प्लॅन कसा असायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, कोणतंही पुस्तक वाचण्याच्या अगोदर तुम्ही आधी पीवायक्यू अनालिसिस करा. टॉपिक वाईज पण पीवायक्यू अनालिसिस अवेलेबल आहे. टॉपिक वाईज केला तर खूपच चांगलं. म्हणजे समजा टॉपिक वाईज म्हणजे काय, तुम्ही राष्ट्रपतीचं टॉपिक वाचणार, तर राष्ट्रपतीचं टॉपिक ज्या वेळेला वाचायला गेलं तर राष्ट्रपती या टॉपिकवर आयोगाने काय प्रश्न विचारले, किती डेप्थपर्यंत प्रश्न विचारले हे आपल्याला आधी कळणं गरजेचं आहे. तर ते आधी बघून घ्या आणि मग तुम्ही पीवायक्यू अनालिसिस केल्याच्या नंतर पेपर वाचा, म्हणजे आपलं पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं झालं की ते दुसरी स्टेप आहे. आणि पुस्तक वाचल्याच्या नंतर परत एकदा एखादी त्याच्यातली ऑब्जेक्टिव्ह जे पुस्तक आहे, समजा जे आता पॉलिटी आहे तर ऑब्जेक्टिव्ह पॉलिटी लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, त्याच्यातनं ते त्या टॉपिकवरचे जे प्रश्न त्यांनी दिले ते प्रश्न सोडून बघा. तर हे असं करा आणि मग ते सोडून बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटत असेल की आपण एवढं इफिशियंटली वाचलं नाही, आपले काही प्रश्न चुकतात, तर आपल्याला एक डायरेक्शन येते की आपलं काय चुकतं आणि आपण किती डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे. आयोगाच्या प्रश्नावरून पण अंदाज येतो आणि आपलं वाचन किती इफिशियंट आहे हे बाकीचे प्रश्न सोडवल्यावर मिळतो. त्याच्यामुळे हे ट्रेंड असायला पाहिजे, अगोदर टॉपिक वाईज पीवायक्यू अनालिसिस, नंतर मेन पुस्तक वाचायचं आणि नंतर जर एखादी त्याच्याशी रिलेटेड आपल्याकडे पुस्तक असेल कोणतं प्रश्न सोडवायचं तर ते प्रश्न सोडवून बघा. तर अशा पद्धतीने अभ्यास करा. नंतर आता हे जे 80 दिवस आहेत आपल्याकडे त्याचं प्लॅनिंग काय करणं गरजेचं आहे. तर त्याच्या प्लॅनिंगसाठी मी सांगतो की 80 दिवसाचं आणखी मी म्हणजे पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू. तर हे दुसरी स्टेप जी आहे आपली ती वाचनामध्ये. तर वाचन करताना आता तुम्ही काय करणं गरजेचं आहे, 80 दिवस टार्गेट ठेवा लक्षात ठेवा. म्हणजे आपले डेली टार्गेट्स काय, वीकली टार्गेट आहे हे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही समजा डेली 10-12 तास, आणि मी असं सांगू इच्छितो तुम्हाला की दररोज 12 तास अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. MPSC मधनं DC आणि DYSP हे पद ज्यांना मिळाले ते पद मिळालेले लोक सोडून बाकीचे सगळे पोस्ट होल्डर कोणत्याही परीक्षेतनं आलेले असो, PSI असो, STI असो, RFO असो आणि MPSC बाकीचे सगळे, हे सगळे लोक परीक्षा देणार. तर एवढ्या सगळ्या लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला खेळायचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एकदम चांगला डिटेल अभ्यास पाहिजे आणि दररोज मी असं सांगतो की दररोज 10-12 तास अभ्यास करा. त्यातला 1-1.5 तास तुम्ही डिस्कशनला वेळ देऊ शकता. कमी लोकांचं डिस्कशन ठेवा, दोघं तिघं जण, चौघं जण जास्तीत जास्त, तर एवढ्याच लोकांनी डिस्कशन करा, त्याच्यापेक्षा जास्त हे देऊ नका. तर ह्या 12 तासामध्ये जर तुम्ही 12 तास अभ्यास करताय तर आपल्याला GS आणि CSATचं कसं डिव्हिजन करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. तर तुम्ही ह्या 12 तासामध्ये ज्यांचं CSAT चांगला आहे बऱ्यापैकी, त्यांनी 10+2 असं डिव्हिजन करू शकतात. म्हणजे 10 तास GS ला द्यायचं आणि 2 तास CSAT ला द्यायचं.
किंवा ज्यांचं थोडंसं वीक आहे त्यांनी 8-4 दिलं असेल तर, किंवा ज्यांचं जीएस सीसॅटला खूपच कमी मार्क येतात, खूपच पुअर आहे, त्यांनी 6+6 म्हणजे 6 तास जीएसला आणि 6 तास सीसॅटला असं दिलं तरी चालतं. ज्यांचं खूप वीक आहे म्हणजे मला काही फार जमत नाही अशा विद्यार्थ्यांनी 6-7 दिलं तरी चालतं. तर मग हे कसं करणार, आपलं वीक आहे का आपल्याला चांगलं आहे, तर आयोगाचे जुने पेपर सोडून बघा अगोदर, जुने पेपर 1-2 पेपर सोडून बघा, त्याच्यातनं आपला कोणता भाग चांगला आहे, कोणता भाग वीक आहे का सगळेच भाग वीक आहे, त्याच्यावरनं आपण कुठं स्टँड करतो त्याचा एक अंदाज येतो आणि त्याच्यानुसार तुम्ही हे याच्यापैकी कोणता फ्लेक्झिबल स्लॉट आहे तुम्हाला तो स्लॉट घ्या. पण लक्षात घ्या कमीत कमी 2 तास अभ्यास करणं तरी गरजेचं आहे. लक्षात ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल चांगला नाही या परीक्षेमध्ये, कमीत कमी 2 तास अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर त्याच्यानुसार हे 2 तास तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं. तर कसा करायचा आहे काय करायचं आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. तर हे जे 10 तास जे आहेत हे कमीत कमी त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे एवढं तरी देणं गरजेचं आहे आणि टोटल 1-12 तास अभ्यास दररोज करणं गरजेचं आहे. आणि लक्ष द्या ज्यावेळेला हे डेली प्लॅनिंग बदल झालं की दररोज 12 तास द्यायचं आहे आणि हे 12 तासामध्ये कसं करायचं गरजेचं आहे, तुम्हाला 2-2 तासाचे स्लॉट बनवा, 2-2 तासाचे स्लॉट बनवून कमीत कमी दिवसातनं 3 विषय हाताळायचा लक्ष ठेवा. 3 विषय म्हणजे 2 GS आणि 1 CSAT, जीएसचे 2 विषय आणि सीसॅटचा 1 विषय, असे 3 विषय तुम्ही हाताळत चला. तर असं एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला एकतर कंटाळा येणार नाही आणि एकदम चांगला एंटरटेनिंग अभ्यास होतो. तर अशा पद्धतीने हाताळा आणि नंतर वीकली जे आहे वीकली नियोजन करणं गरजेचं आहे. तर वीकली 6 दिवसाचं नियोजन करा की मी ह्या आठवड्यात किती अभ्यास करणार आहे. तर 7 दिवस आहेत आपल्याकडे, तर 6 दिवसाचं नियोजन करा आणि 6 दिवस अभ्यास केल्याच्या नंतर 7वा दिवस रिव्हिजनला ठेवा की मागच्या 6 दिवसात काय वाचले. नाहीतर असं होतं की आपण जर सगळं वाचत बसलो तर 1.5 महिना वगैरे आपल्या ह्याच्यात चालला जातो, 1.5 महिना किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त दिवस पण जाऊ शकतो की एकदा वाचायला. मग 1.5 महिने झाल्यावर असं वाटतं अरे मी पॉलिटिक्स काय वाचलं होतं मला काहीच लक्षात नाही. तर हे असं होऊ नये जर असं तुम्हाला वाटत असेल तर 6 दिवसाचं प्लॅनिंग करा, 7वा दिवस रिव्हिजन ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला ते करणं गरजेचं आहे. नंतर तिसरी स्टेप मी सांगितलं ऑलरेडी की क्वेश्चन सोडवणं, म्हणजे पहिल्यांदा POIQ अनालिसिस करा, नंतर वाचन करा, नंतर प्रश्न सोडवा, हे असं करणं गरजेचं आहे. आणि हे केल्याच्या नंतर आपल्याला पुढे रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन कसं करायचं लक्षात ठेवा, रिव्हिजनच्या 2 पद्धती आहेत. एक नोट्सच्या माध्यमातून रिव्हिजन करू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही अभ्यास करताना जर नोट्स काढत असाल की आयोगाने प्रश्न कसे विचारलेत काय नाही त्याच्यानुसार तुमच्या नोट्स असतील कॉम्प्रिहेन्सिव्ह, तर तुम्ही ते फक्त नोट्स नंतर चालू शकता, पुस्तक वाचायची गरज नाही. जर तुम्ही नोट्स काढलेले नसतील तर पुस्तक वाचतानाच हायलाईट करा किंवा अंडरलाईन करा आणि ते हायलाईट केलेले किंवा अंडरलाईन केलेले हेच तुम्ही नोट्सच्या माध्यमातून वाचा आणि हायलाईट केलेलं. तर ह्याचं एक्झाम्पल जर सांगायचं असेल रिव्हिजनचं, तर मी एक छोटं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की समजा पॉवर्टीचा टॉपिक घेतला जाता, तुम्ही पॉवर्टीचा टॉपिक घेतलात तर पॉवर्टीचा टॉपिक घेतला तुम्ही सुरुवातीला कोळंबे सरांचं पुस्तक म्हणजे देसले सरांचं पुस्तक वाचलं तर मग तुम्ही डिटेल वाचणार की पॉवर्टी पॉवर्टी म्हणजे काय, सापेक्ष पॉवर्टी म्हणजे काय, निरपेक्ष पॉवर्टी म्हणजे काय, पॉवर्टीच्या रिलेटेड आतापर्यंत कोणत्या कोणत्या कमिटी आल्या, प्रत्येकाचे क्रायटेरिया काय हे काय हे सगळं बघणार. तर मग आता हे सुरुवातीला एकदम डिटेल वाचून घ्या, काहीच हरकत नाही. सुरुवातीला पहिलं अभ्यास आपला एकदम चांगलाच पाहिजे. तर सुरुवातीला एकदम डिटेल वाचल्याच्या नंतर नंतर ह्याची काय करा, तुम्ही असे चार्ट किंवा बॉक्स बनवत चला. आता हे काही मी इथे दाखवले गरिबी आहे समजा, तर गरिबीबद्दलचं हे चार्ट दाखवलंय. तर हे चार्टमध्ये कसं, मग आता ह्याच्यामध्ये काय करा, सुरुवातीला सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे लिहून ठेवायचं शॉर्टमध्ये आणि सापेक्ष निरपेक्ष लिहिल्याच्या नंतर असं एक चार्ट बनवायचं. नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कमिटी लिहायचं, मग खालीलपैकी कोणती, म्हणजे सुरुवातीला बाबा प्लॅनिंग कमिशनचा कार्यगट आला, मग त्याच्यानंतर कोण आला, मग दांडेकरत आले का, आलग आले का, लकडावाला आले का, सचिन सुरेश तेंडुलकर आले का, नंतर रंगराजन आले का, नंतर आपले पनगारी आले का, असे वेगवेगळे लोक आले. तर ही कोणती कमिटी आली, कधी आली आणि ह्या कमिटीचा क्रायटेरिया काय होता आणि क्रायटेरियानुसार किती पर्सेंट रुरल आणि अर्बन मध्ये आहेत, म्हणजे रिसेंट ह्या ह्या काळामध्ये किती होते, त्या काळामध्ये किती होते असं दिलेले आहेत त्यांनी, एवढे पॉपुलर होते. तर हे पर्सेंटेज रुरल मध्ये किती, अर्बन मध्ये किती आणि टोटल मध्ये किती, असे चार्ट बनवा आणि प्रत्येक असं ही चार्ट हे करा. मग हे चार्ट नंतर वाचताना की बेसिक कन्सेप्ट त्याचे आणि चार्ट एवढ्या गोष्टी आपल्याला वाचणं गरजेचं आहे. तर हे असं जर केलं तर तुम्ही लवकर लवकर रिव्हिजन होते. म्हणजे रिव्हिजन कशाचं करायचं, जे भाग आपल्याला लवकर विसरते आपल्या ह्याच्या माध्यमातून तर त्या भागाचं आपल्याला रिव्हिजन नंतर नंतर करणं गरजेचं. किंवा मग असंच रिव्हिजन आहे समजा की स्टेट रिऑर्गनायझेशन आहे समजा टॉपिक आपल्या सिलेबस मधला, स्टेट रिऑर्गनायझेशनचा जर टॉपिक बघितला पॉलिटीमधला तर त्याच्यामध्ये काय बघतो आपण की कोणत्या कोणत्या कमिटी आल्या. म्हणजे सुरुवातीला आली की धर कमिटी आली 1948 एप्रिल 1948 मध्ये, नंतर डिसेंबर 1948 मध्ये JVP कमिटी आली, नंतर म्हणजे जवाहरलाल नेहरूची वल्लभाईची आणि नंतर फजल अलीची 1953 मध्ये कमिटी आली. तर अशा ज्या कमिटी आल्या तर ह्या कमिटीचं रिकमेंडेशन काय, फक्त तेवढं बेसिक. आणि त्याच्यानंतर स्टेटचं रिऑर्गनायझेशन झालं त्याचा क्रम कसा आहे, म्हणजे कोणता स्टेट आधी झालं, कशापासून झालं काय नाही, असं टप्प्याटप्प्याने आपल्याला माहिती, कारण ह्याच्यावर प्रश्न विचारले गेले लक्षात ठेवा. तर ह्याच्यातला विचार आता ही आपल्याला धर कमिटी JVP कमिटी फजल अली कमिटी विसरण्यासारखे आहे का, नाही. तर फजल अली कमिटी मधले मेंबर काय हे काय, तर ही कमिटी आपल्याला लक्षात राहणार, पण स्टेटचा जो क्रम आहे रिऑर्गनायझेशन हा क्रम लक्षात राहत नाही. तर हा क्रम आपल्याला नंतर लक्षात राहायला पाहिजे लक्षात ठेवा. किंवा मग हे असं आपल्याला रिकमेंडेशन आपलं रिव्हिजन करणं, म्हणजे जो भाग विसरतो तेवढाच भाग रिवाईज करा.
किंवा मग असं काहीतरी छोट्या चार्टच्या माध्यमातून वगैरे रिव्हिजन करणे गरजेचं. आता आणखी एक एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही तर कॉन्स्टिट्युशनल बॉडीचे आहेत, संविधानात्मक संस्था, ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेत की बाबा इलेक्शन कमिशन आहे, यूपीएससी आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, अशा वेगवेगळ्या जे बक्याग आहे ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत. तर या कॉन्स्टिट्युशनल बॉडी सुरुवातीला वाचताना डिटेल वाचून घ्या, सुरुवातीला डिटेल वाचा, नंतर काय करा लक्ष्मीकांतचं जो पहिलं कोर पेज असते म्हणजे हे कॉन्स्टिट्युशन बॉडी जिथून स्टार्ट होतात ना तिथे कोर पेज देते लक्ष्मीकांत, तर त्याच्यावर एक चार्ट बनवा. तर चार्ट बनवून प्रत्येकाचं निवड म्हणजे कॅग आहे, कॅगची अपॉइंटमेंट कोण करतो, कॅगचं एज म्हणजे किती वर्षापर्यंत तो राहू शकतो, कॅगला रिअपॉइंटमेंटला चान्स आहे का, कॅगचं बेसिक अजून त्याच्याशी रिलेटेड महत्वाचे काय, एवढंच असं एक एक बॉक्स बनवतो मग असं एक चार्ट बनवायचा. चार्ट बनवल्याच्या नंतर त्याचं प्रत्येकाचं लिहून ठेवायचं आणि शेवटी जे आहे आपलं रिव्हिजन करताना फक्त तो चार्ट वाचायचा, कारण बेसिक फंक्शन माहिती आहे. आता फायनान्स कमिशन आलं समजा, मग कोणत्या आर्टिकल आले, मग आर्टिकल 280 लिहून ठेवा, कॅग कोणत्या आर्टिकल 148 आर्टिकल हा लिहून ठेवा, इलेक्शन कमिशन आहे 324 आर्टिकल हा मग हे असे लिहून ठेवा, असे वेगवेगळे आर्टिकल लिहित चला. मग कारण हे प्रश्न आपल्याला विचारले गेले कोणत्या आर्टिकलनुसार कोण आले, त्याचं बेसिक अपॉइंटमेंट कोण करत आहे, त्याचे फंक्शन्स काय काय नाही, हे असं एक चार्ट बनवून हे रिव्हिजन करा, म्हणजे डिटेल नंतर वाचायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. हे झालं आपल्या रिव्हिजन बद्दल. आणि रिव्हिजन कशाचं करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा, एकदम डिटेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर परीक्षेच्या आधी म्हणजे परीक्षेच्या आधी एक दोन दिवस जे असतात ते खूप क्रुशियल असतात लक्षात ठेवा. तर त्यावेळेला आपल्याला रिव्हिजन जे भाग आपला विसरतो म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह जास्त. आता सर हिस्ट्री आणि जिओग्राफीचा जो भाग आहे ना, हा भाग एकदा जर तुम्ही वाचून घेतलात चांगल्या पद्धतीने आणि त्याचं नंतर रिव्हिजन झालं एक दोन वेळा की तो भाग तुम्हाला विसरत नाही. तसं परीक्षेमध्ये ऑप्शन असतात, आपण लगेच उत्तर देऊ शकतो, पण बाकीचा जो भाग आहे काय पॉलिटीचा जो भाग आहे हा भाग खूप कन्फ्युजिंग आहे लक्षात ठेवा. एक दोन चार दिवसापूर्वी जरी वाचलेला असेल तर आपल्याला तरी लक्षात येत नाही, म्हणजे इमर्जन्सी आहे. तर इमर्जन्सी आपण वाचत असलो तर स्टेट रूलला किती महिन्यात पार्लमेंटची मान्यता भेटणं गरजेचं आहे, किंवा नॅशनल इमर्जन्सी आहे त्याला किती महिन्यात, फायनान्शियल इमर्जन्सी आहे त्याच्याबद्दलची काय प्रोविजन, हे भाग विसरतो. तर असले जे ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स असतात ते आपल्याला आधी परीक्षेच्या इमिडिएट आदल्या दिवशी करणं गरजेचं आहे. तर आपल्याला 15 पॉलिटीचे 15 मार्क आपल्याला मिळू शकतात, म्हणजे 15 क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतात. तर हे असं जर करायचं असेल तर पॉलिटीचा जो भाग आहे हा विसरणार आहे, तर हा ह्या चांगला हे करा, रिव्हाइज करा. किंवा कोणाला सायन्स आवड जातो म्हणजे त्याच्यातला बायोलॉजीचा भाग आवड होतो, फिजिक्सचा आवड होतो, तो विसरू शकतो असं वाटतं, तर तो भाग रिव्हाइज करा. किंवा इकॉनॉमीचा भाग, मी इकॉनॉमीमधले वेगवेगळ्या कमिटी आहेत, आता पॉवर्टी आपण बघितले, तर मग ह्याच्यात त्यांनी डिटेल विचारतात की रंगराजन कमिटीनुसार खालीपैकी कसला क्रायटेरिया आहे बाबा. तर हा क्रायटेरिया आपल्याला लक्षात राहत नाही, आपण जरी 15 दिवसापूर्वी वाचलेला असेल तर, मग तो क्रायटेरिया बघा. म्हणजे शेवटच्या दिवशी ते बघताना रिव्हिजन करताना कमिट्या कोणत्या कोणत्या आली हे आपल्या लक्षात राहणारच आहे, फक्त मग क्रायटेरिया बघून घ्यायची की हा बाय हा क्रायटेरिया पटपट पटपट रिव्हिजन करायचं. तर असं टिपिकल ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत एवढ्याच रिव्हिजन करा सगळं, म्हणजे शेवटचं सांगतो ना मी, शेवटच्या 2 दिवसात काय वाचणं गरजेचं आहे. तरी पॉलिटी इकॉनॉमीचा हा जो भाग आहे असा भाग आपल्याला वाचणं गरजेचं आहे शेवटी लक्षात ठेवा. तर बाकीचं असं रटाळ रिव्हिजन करत बसू नका. तरी नंतर आता मग वेळेचं कसं नियोजन करणार तुम्ही राहिलेल्या, तर वेळ लक्षात घ्या आपल्याकडे आहे 80 दिवस. तर 80 दिवस वेळ आहे आणि आपल्याला आहेत 7 विषय. 7 विषयामधले 6 विषय खूप जास्त महत्वाचे आहेत, कारण 6 विषयावर आपल्याला 95 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि पर्यावरणावर फक्त 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर हे जे 6 विषय आहेत, तर ह्या 6 विषयाला जर प्लॅनिंग बघितला तुम्ही तर 12-12 दिवस द्या प्रत्येकाला, 72 दिवस एकूण त्याच्यामध्ये जाणार आहेत. जर तुम्ही 12 दिवस दिलं एका विषयाला तर 6 विषयासाठी 72 दिवस जाणार आहेत आणि पर्यावरणासाठी 8 दिवस जाणार आहेत. मग ह्या 12 दिवसाचं कसं प्लॅनिंग करायचं तुम्हाला, तर पहिल्या 7 दिवसामध्ये पहिलं वाचन करायचं तुम्हाला डिटेल. ज्यांनी ऑलरेडी चांगलं वाचलंय पण आता मेन्सचा वगैरे अभ्यास करतो त्यांनी सुद्धा चांगलं वाचून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. पहिलं वाचन पहिल्या 7 दिवसामध्ये करा, म्हणजे ह्याच्यात 6 दिवस वाचन करायचं तुम्हाला, एक क्विक रिव्हिजन करायचं त्याच्यात, जसं की आपण वीकली प्लॅन सांगितला होता तसा. तर हे पहिलं वाचन 7 दिवसात, नंतर राहिली नंतर ते 3 दिवस पहिल्या रिव्हिजनला द्या आणि शेवटचे 2 दिवस जे आहेत ते दुसऱ्या रिव्हिजनला द्या. तर म्हणजे काय होतं, तुम्ही फर्स्ट रिव्हिजन केलेलं असेल की सेकंड रिव्हिजनला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात राहतात आणि मग ते सेकंड रिव्हिजनमध्ये मग ते लवकर होतं. तर त्याच्यामुळे हे कमी दिवस, म्हणजे मी काय केलं थोडंसं आणखी फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे, म्हणजे तुम्ही 1.5 दिवसात पण रिव्हिजन करू शकता, 1 दिवसात पण रिव्हिजन होईल दुसरं, पण स्टील मी तुम्ही कुठं कमी पडलात किंवा कधी तब्येत बरी नाही काही नाही असं जर राहिलं तर अशा वेळेला सुद्धा तुमच्याकडे एक हे असावं, किंवा कोणाकोणाचं वाचनाची पद्धती स्लो असते मग ते सुद्धा ह्याच्यात फ्लेक्झिबिलिटी घेऊ शकते. तर 7+3+2 पहिल्या 7 दिवसात एकदम डिटेल अभ्यास झाला पाहिजे प्रत्येक विषयाचा, नंतर 3 दिवसात त्याच विषयाचं रिव्हिजन, नंतरच्या 2 दिवसात त्याचं सेकंड रिव्हिजन, अशा पद्धतीने झालं पाहिजे. हे 80 दिवस तुम्हाला अशा पद्धतीने वापरता येतील. आणि शेवटचे 1-3 दिवस शिल्लक राहतात, ते 2-3 दिवस तुम्हाला मी सांगितले की त्याच्यात काय वाचणं गरजेचं आहे हे आपण ऑलरेडी बघितले. आणि हे जे आहे ना एका दिवसात, आता हे 7 दिवस दिले ना तर एका विषयाला द्यायची नाहीत लक्षात ठेवा. त्या 7 दिवस जे आहेत आपल्याला एका दिवशी कमीत कमी 2 GS चे विषय आणि 1 CSAT हाताळायचं, 2 GS आणि 1 CSAT. तर मग तशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं, म्हणजे 14 दिवस जे आहेत 14 दिवसामध्ये आपले 2 विषय संपले पाहिजे, म्हणजे जसं की 7 दिवसात 1 विषय संपतो असा. तर हे असं अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे, एकदम डिटेलमध्ये चांगलं प्लॅनिंग बनवा
प्लॅन ऑर पेरिश मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. अशा पद्धतीने दिवस द्या, थोडीशी फ्लेक्सिबिलिटी याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता. जे की तुमचा खूप चांगला एखादा विषय आहे त्याला थोडा कमी वेळ द्या, आणि जो खूप वीक आहे त्याला थोडासा चांगला वेळ सुरुवातीला तुम्ही कमी वेळ चांगला वेळ देऊ शकता. हे अशा पद्धतीने आपण जीएस बद्दलचं प्लॅनिंग आपण बघितलं. नंतर सीसॅट बद्दल काय करणं गरजेचं आपल्याला. सीसॅट, तर सीसॅट मध्ये आपला आयोगाने जो सिलेबस दिला आहे 80 प्रश्न आणि 200 मार्क, त्याच्यामध्ये हे 7 टॉपिक त्यांनी परत हे केलेत. तर सीसॅट मध्ये आपलं जे आहे कॉम्प्रिहेन्शन आहे. आता सीसॅट मध्ये तुम्ही मेनली जर बघितलात तर तीनच भाग आहेत, लक्षात घ्या. सीसॅट मध्ये मेनली तीन भाग आहेत. कोणते कोणते? पहिला आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्ही डिव्हिजन केलं तर दोन लँग्वेज म्हणजे द्विभाषिक हे जे आहे त्याच्यावर 40 प्रश्न विचारतात. म्हणजे जे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आहे त्याच्यावर 40 प्रश्न, 5 प्रश्न मराठीच्या पॅसेजवर आणि 5 प्रश्न इंग्रजीच्या पॅसेजवर, असे 50 प्रश्न टोटल पॅसेजवर उतार्यावर विचारले जातात. आणि नंतर एक 25 प्रश्न जे ते अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही भागाला मिळून 25 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये हे आता ह्याच्यातलं जर बघितलं तुम्ही की लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्युमरसी, हा सगळा जो भाग आहे हा तीन भाग आहेत. हे बुद्धिमत्ता आणि गणित ह्याला ओव्हरऑल आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित असं म्हणतात. ह्याच्यावर 25 प्रश्न आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगवर असे विचारले जातात. तर ह्याच्यापैकी आपल्याला डिसिजन मेकिंग एकदम हे आहे, म्हणजे पहिले 5 प्रश्न आपले डिसिजन मेकिंगचे सोडवायचे लक्षात घ्या. क्रम आपण बघू तर हे भाग जो आहे आता ह्याच्यात आहे. तर ह्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी आणि ह्याचे सोर्सेस काय, तर ह्याच्याबद्दलचं आपण डिटेलिंग बघू. सोर्सेस काय असावे, तर सीसॅटचं एमपीएससीचं हे पुस्तक आहे, लक्षात घ्या. सीसॅट एमपीएससी सीसॅट ऑल इन वन हे प्रनिल गिल्डा सरांचं पुस्तक आहे. यांनी पूर्ण म्हणजे 80 प्रश्नांबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन ह्याच्यामध्ये केले. हे एक चांगलं पुस्तक मला वाटलं. त्याच्यानंतर सीसॅट डिकोडेड हे एक पुस्तक आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दलचं, सारथी पब्लिकेशन पुणे यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक पण एक चांगलं आहे. आणि याच्यासोबत हे मराठी माध्यमात नाही, दोन्ही पुस्तक लक्षात घ्या, किंवा मग मराठी माध्यमातनं आणि इंग्रजी माध्यमातनं ज्यांना वाचायचं आहे त्यांनी हे आर एस अगरवालचं ऍप्टिट्यूडचं पुस्तक आहे, लॉजिकल रिझनिंगचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही बघू शकता इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर. नंतर याच्यासोबत अंकगणितासाठी कोणतं पुस्तक असणं गरजेचं, तर हे अरगडे सरांचं जुने पुस्तक त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. जुने प्रश्न जे आयोगाने विचारले हे सगळे सॉल्व्ह केले. आणि ह्याच्यासोबतच ट्रिक्स काय, वेगवेगळे आणखी कोणते प्रश्न विचारले जातात ह्याच्यात दिले, हे पुस्तक वाचू शकता. आणि मग ह्याच्यासोबतच काय करणं गरजेचं आहे, आता पुस्तक एवढेच असं हेच करावे असं नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं जर आणखी तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल पुस्तक वाचलं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. किंवा मग तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सीसॅटचे पेपर सोडून बघा, तुमचा वीक पॉईंट लक्षात घ्या. जर तुमचं उतारे हा वीक पॉईंट असेल आणि तुमचं अंकगणित बुद्धिमत्ता एकदम चांगलं आहे, डिसिजन मेकिंग खूप चांगलं आहे असं जर असेल तर तुम्ही फक्त उतारे नावाचे काही पुस्तक, मग ते फक्त उतारे नावाचे पुस्तक वाचा. किंवा उतारे तुमचे खूप चांगले आहेत आणि तुम्हाला अंकगणितामध्ये प्रॉब्लेम येतो तर मग फक्त अंकगणिताचं पुस्तक घ्या आणि ते पुस्तक सोडा. किंवा बुद्धिमत्तेमध्ये प्रॉब्लेम येतो तर फक्त बुद्धिमत्तेचे पुस्तक घ्या. किंवा ह्या दोन्हीमध्ये येतो तर फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं पुस्तक घ्या आणि तसं प्रॅक्टिस करा. की हेच पुस्तक घ्यावं असं काहीच नाही. हे पुस्तक बऱ्यापैकी चांगले, ज्यांना पूर्ण 80 प्रश्नाचं पाहिजे त्यांनी मग ते पुस्तक घेऊ शकतात. कोणतंही एक जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितले या दोन्हीपैकी एक. किंवा ज्यांना फक्त अंकगणित बुद्धिमत्ता पाहिजे, पॅसेज चांगला आहे, ते हे घेऊ शकतात अंकगणित बुद्धिमत्तेचं पुस्तक. आणि हे केल्याच्या नंतर बेसिक तुम्ही आयोगाचे पेपर किंवा मार्केटमध्ये जर कोणते चांगले पेपर येत असतील तर ते पेपर चांगले सोडून बघा. किंवा हे सीसॅट ऑल इन वन प्रॅक्टिस बुक हे एक पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी 40 प्रश्न दिलेत. म्हणजे 40 प्रश्न 25 प्रश्न आकलनाचे आणि 13 प्रश्न अंकगणित बुद्धिमत्तेचे आणि 2 डिसिजन मेकिंगचे, असं एक एक टेस्ट दिली. तर 1 तास लावायचा आणि सोडवायचं. 1 तासाचं सुटलं पाहिजे, लक्षात ठेवा. 1 तास 1 मिनिट सुद्धा घ्यायचं नाही. 1 तासात आपले किती प्रश्न सुटतात, आपले किती बरोबर येतात, तर हे सगळं जर प्रॅक्टिस करायची आपल्याला, ह्याच्यातनं आपल्याला काय कळायला पाहिजे, आपला वीकनेस काय, आपले प्रश्न का चुकतात, म्हणजे आपलं आकलन ना चुकतंय, आपलं आकलन आणि त्यांचं आकलन ह्याच्यामध्ये काही फरक आहे, हे काय चुकतं, ही आपल्या चुका आपल्याला कळाल्या पाहिजेत. आणि नेक्स्ट एक्झाममध्ये पुढच्या जशा होती देऊ आपण, त्याच्यामध्ये आपले चांगले गुण आले पाहिजे. हे आपला एम आहे, लक्षात ठेवा. तर आपल्याला जुने पेपर्स आपल्याला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून आपले वीकनेस समजून घ्यायचं आणि त्याच्यावर काम करायचं, हे आपलं एम आहे सीसॅटमध्ये. तर मग सीसॅट आता इंग्रजीमध्ये बघितण्यासाठी हे पुस्तक आहेत आपण बघितले तुम्हाला. किंवा याच्यावर पॅसेजसाठी इंग्रजीमध्ये काही आर्यन पब्लिकेशनचे वगैरे पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पॅसेज पाहिजे असेल तर ते मिळू शकतात आपल्याला. तर मग ह्याच्यामध्ये सीसॅटमध्ये अप्रोच कसा असावा आपला पेपरचा, कारण सीसॅटमध्ये काय होतं, जरी प्रश्न 80 असले तरी वेळ पुरत नाही आपल्या लक्षात ठेवा. तर वेळ पुरत नाही मग त्याच्यामध्ये गोंधळ उडतो आपला. तर मग आपण त्याचा अप्रोच कसा करायचा त्या पेपरसाठी, तर अप्रोचमध्ये लक्षात ठेवा. तर हे बघितलं की आपण पेपर आपल्याला माहिती आहे 40 प्रश्न दोन्ही भाषेतले उतारे, 10 प्रश्न मराठी, 5 इंग्रजी, 5 असा 25 प्रश्न अंकगणित बुद्धिमत्ता आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगसाठी. तर वेळ जे आहे तर आपल्याला डिव्हिजन करून देणं गरजेचं लक्षात ठेवा. तर उतारेचे आहेत आणि डिसिजन मेकिंगचा भाग आहे. उतारेचे 50 प्रश्न, डिसिजन मेकिंगचे 5, असले 55 प्रश्न. ह्याच्यासाठी 70 ते 80 मिनिटं आपल्याला लागतात, लक्षात ठेवा. तर ह्याच्यासाठी 70 ते 80 मिनिटं द्या. आणि अंकगणित बुद्धिमत्तेचा जो भाग आहे त्याच्यासाठी 40 ते 50 मिनिटं द्या. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा भाग ह्याच्यासाठी 40 ते 50 मिनिटं आपण देणं गरजेचं.
तर उतारे 70 ते 80 मिनिट संपले पाहिजे, 70 मिनिटात इकडे संपले तर इकडे 50 मिनिट द्या. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे ही फ्लेक्सिबिलिटी 10 मिनिटाची पुढे मागे ठेवा. तर ही आपल्याला करणं गरजेचं, एवढ्या वेळात आपलं झालं पाहिजे लक्षात ठेवा. जर 80 मिनिटात उतारायचे तुमचे 40 झाले तर ते 40 सोडवा लक्षात ठेवा. त्याच्या पुढं गणिताना आणि बुद्धिमत्तेला वेळ देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने सोडवा. नंतर क्रम कसा असायला पाहिजे आपल्याला अप्रोच करताना, तर सगळ्यात पहिल्यांदा सोपं सगळ्यांना माहिती आहे की डिसिजन मेकिंग सगळ्यात पहिल्यांदा घ्या. डिसिजन मेकिंग घेतल्याच्या नंतर तुम्ही आतापर्यंत जे पेपर सोडवलेत आयोगाचे आणि बाजूचे त्याच्यातनं तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की तुमचा कोणता एरिया चांगला आहे, कोणाचं अंकगणित चांगलं असतं, कोणाचं बुद्धिमत्ता चांगलं असतं, कोणाचं पैसे चांगले असतात. तर तुमचा जो स्ट्रॉंग एरिया आहे त्याच्यावर दुसऱ्यांदा या. म्हणजे पहिल्यांदा डिसिजन मेकिंग तुमचं कसंही असो डिसिजन मेकिंग ते चांगलं इम्प्रूव्ह करा. कारण निर्णय क्षमता नॅचरली मिळाली आहे सगळ्यांना लक्षात ठेवा. तर त्याच्यातलं फक्त आपल्याला रिलेटिव्ह आहे, निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही. तर मग ते पहिल्यांदा. नंतर तुमचा जो स्ट्रॉंग एरिया आहे तो स्ट्रॉंग एरियावर जा, म्हणजे कम्फर्ट झोन जो आहे, म्हणजे बुद्धिमत्ता असेल बुद्धिमत्ता, उतारे असेल उतारे. कारण त्याच्यातनं आपल्याला कॉन्फिडन्स मिळणार आहे, तो कॉन्फिडन्स आपल्या पूर्ण पेपरमध्ये राहणार आहे. तर ते भाग दुसरा सोडवा आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या भागांकडे जा. तर असा तुमचा क्रम ठेवा अभ्यास अटेम्प्ट करताना पेपर. आणि लक्षात घ्या, गोंधळून जाऊ नका. काय होतं, आपण अगोदर एक आपण प्लॅन ठेवतो आणि परिस्थिती आल्याच्या नंतर दुसराच प्लॅन देतो. म्हणजे आपण हा क्रमाने सोडवायचा पण परीक्षेत आल्यावर सोडवत नाही. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ठरवून आलो की हे भाग आपल्या दुसरा सोडवायचा आहे आणि नेमका तोच भाग अवघड येतो. तर अशा वेळेला घाबरून न जाता दुसऱ्या भागांकडे बघा, त्याच्यावरचे प्रश्न बघा. कारण सगळ्यांनाच अवघड जाणार आहे लक्षात ठेवा. एखादा भाग आला तर सगळ्यांना अवघड जाणार. आपलं काम काय की आपण जास्तीत जास्त आउटपुट देणं, जास्तीत जास्त प्रश्न त्याचे सॉल्व्ह करणं, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. तर उतार्यांचा भाग आपल्याला कसं सॉल्व्ह करणं गरजेचं लक्षात ठेवा. उतारे जे आहेत ना हे दोन प्रकारचे येतात. एक निरीक्षण म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन आपल्याला सांगितलेलं असतं किंवा त्या ऑब्झर्वेशनमध्ये असं लिहिलेलं असतं की असं असं आहे किंवा हे देश आहे याची अशी अशी इकॉनॉमी आहे, असं असं भाग आहे, असे असे लोक आहेत, हे असं ऑब्झर्वेशन दिलं जातं. त्याच्यावर प्रश्न विचारतात की वरीलपैकी कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक त्या देशामध्ये आढळतात, कोणत्या कोणत्या ह्याचे असे प्रश्न विचारतात. मग हे जे एक निरीक्षण आहेत, मग ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं जास्त लॉजिक लावायची गरज नाही. कारण डायरेक्ट उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये सापडतात असे असतात निरीक्षणात्मक टॉपिक. आणि मग काही आकलनात्मक असतात, त्याच्यामध्ये खरंच त्यांना विचारायचं असतं की म्हणजे वरील उतार्याचं शीर्षक काय असू शकतं अप्रोप्रिएट असं, किंवा वरील उतार्यातनं लेखकाला काय म्हणायचं आहे, असे काही आकलन आपलं विचारात घेणारे प्रश्न असतात. हे प्रश्न अवघड असतात. तर सुरुवातीला आपल्याला काय करणं गरजेचं आहे की ह्याच्यातले निरीक्षणात्मक टॉपिक कोणते आहेत. तर हे सहसा कोणत्या विषयाशी रिलेटेड असतात, राजकारण पॉलिटीच्या राज्यशास्त्राशी रिलेटेड हे निरीक्षणात्मक असतात, पर्यावरणाशी रिलेटेड हे सोपे असतात, विज्ञानाशी रिलेटेड असतील तर विज्ञानाचे सांगतात किंवा चालू घडामोडीशी. हे जे टॉपिक असतात हे सहसा निरीक्षणात्मक असतात आणि आपल्याला प्रश्न बघून कळतं. जर प्रश्नांमध्ये असं असेल की वरील पॅसेजमध्ये कोणते 3 घटक सांगितलेत, वरील पॅसेजमध्ये कोणते 4 घटक सांगितले, तर मग हा 1, 2, 3, 4 हे 3 घटक सांगितले आपल्याला. पण मग त्याच्यातनं आपण ते निरीक्षणात्मक आहे का कसं आहे, आकलनात्मक आहे, ही ओळखू शकतो. आणि ह्याच्यासाठी काही फार वेळ लागत नाही लक्षात ठेवा. एका पॅसेजचं निरीक्षणात्मक आहे की आकलनात्मक आहे हे ओळखायला तुम्हाला 15 सेकंद सफिशियंट आहेत जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली. तर त्याच्यातनं कळून येतं तुम्हाला की असे पॅसेजेस प्रिफर करा लक्षात ठेवा सोडवायला. सुरुवातीला असे सोडवले पाहिजे की राज्यशास्त्रातले पर्यावरणातले ऑब्जेक्टिव्ह जे पॅसेज आहेत ते सुरुवातीला सोडवा आणि आकलनात्मक नंतर सोडवा. कधी कधी काय होतं, मराठी भाषेचा जो पॅसेज असतो तो खूप अलंकारिक असतो, त्याचे प्रश्न पण एकदम खूप वाईट असतात. म्हणजे मग त्याच्या वेळेला काय होतं, ते पॅसेजेस आपण स्किप केलं तर सुद्धा आपला तोटा नसतो लक्षात ठेवा. कारण कधी कधी काय परीक्षेमध्ये कसं असतं माहिती का, सगळेच प्रश्न सोडवा हा हट्ट जर धरलात किंवा एखाद्या प्रश्नाला धरून बसायचा हट्ट भरला तर तुम्ही 100% फेल होता लक्षात ठेवा. एखादी प्रश्न येत नसेल आपल्याला 10-15 सेकंद 30 सेकंदामध्ये आपल्याला जर क्ल्यूज मिळत नसेल त्या प्रश्नाचं तर त्याच्यापासून पुढे जाणंच गरजेचं आहे. मला येतच कसं नाही, मी सोडवतोच, हा जो आपला अप्रोच आहे हा आपल्याला हानिकारक ठरतो लक्षात ठेवा परीक्षेत. तर हा अप्रोच आपला बिलकुल नको परीक्षेमध्ये. आपण एकदम चांगल्या पद्धतीनं की आपल्याला जर ती चांगलं येत असेल तरच त्याच्याकडे अप्रोच करणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला अगोदरच कळते लक्षात ठेवा. तुम्ही जर एक 10-15 प्रश्न हे जर सोडवले तुम्ही पेपर तर त्याच्यातनं तुमचा स्ट्रॉंग एरिया काय, तुमची वीक एरिया काय, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर हे कळणं गरजेचं आहे. नंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तेबद्दल काय स्ट्रॅटेजी, तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. ह्याच्यातले जे अवघड भाग आहे तुम्हाला जमतच नसेल तर तो भाग पूर्णपणे स्किप करा लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यात काय, परम्युटेशन कॉम्बिनेशन तर काही लोकांना जमतच नाही, किती अभ्यास करा परम्युटेशन कॉम्बिनेशन, मग तो वेळ खातो खूप. जर एखादी प्रश्न 5 मिनिटं वेळ खाऊन जर तुम्हाला येत असेल तर ते तुमचं पराभव आहे लक्षात ठेवा. 5 मिनिटं वेळ आपल्याला देताच येत नाही कोणत्या प्रश्नाला, आपल्याला एकदम कमी वेळ आहे. आपल्याला 120 मिनिटांमध्ये 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणजे आपल्याला फक्त 1.5 मिनिट आहे. तर तेवढ्या वेळात सुटलं पाहिजे. जर 5 मिनिटं आपण एखाद्या वेळेला देऊ तर पुढच्या दुसऱ्या 3 प्रश्नांचा वेळ आपण खाल्लेला आहे त्याच्यासाठी. तर हे आपल्या दृष्टीनं चुकीचंच आहे, कारण आपण याच्यात ह्या स्पर्धेत मागं पडणार आहेत. तर त्याच्यामुळं काही गणित असतात, म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचं गणित आहे, ते खूप अवघड देतात सिटिंग अरेंजमेंट बऱ्याच वेळेला. तर आपल्याला जर जमत नसेल तर ते सरळ सरळ स्किप करा पुढच्या प्रश्नाकडे, आणि शेवटी जर वेळ मिळाला तर त्या प्रश्नाकडे या.
अशा पद्धतीने वेळखाऊ जे गणित आहेत काही काही, ते स्टेप, पहिली स्टेप ही आहे, दुसरी ही आहे, तिसरी ही आहे, चौथी ही आहे, तर सहावी कोणती, आठवी कोणती, अकरावी कोणती, असं पण विचारतात बरेच प्रश्न. तर असे कोणतेही प्रश्न तुमच्या तुमच्या कम्फर्ट झोननुसार जर ते तुम्हाला जमत नसतील किंवा खूप वेळ खात असतील तर असे प्रश्न बिलकुल स्किप करा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 80 पैकी 80 प्रश्न अटेम्प्ट करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही 70 प्रश्न जरी चांगले अटेम्प्ट केला तरी सुद्धा तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता. याच्यात लक्षात ठेवा, 70 प्रश्न जरी अटेम्प्ट केला तरी चांगले मार्क घेऊ शकता. आणि दुसऱ्यासोबत स्पर्धा नाही आपली, लक्षात ठेवा. दुसरा 80 करतो म्हणून आपण 80 करणं गरजेचं नाही. आपल्याला जेवढे होतात तेवढे चांगल्या प्रकारच्या अॅक्युरेसीने आपण अटेम्प्ट करणं गरजेचं. तर चांगल्या तुम्ही मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं तुमचे स्ट्रॉंग एरिया आयडेंटिफाय करा. पॅसेजेसमध्ये पॅसेजेस आपले कोणते सोपे आहेत काय नाही हे तुम्हाला तिथं कळालं पाहिजे, कळून येतं, हे काही अवघड नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्तेमधले तुमचे स्ट्रॉंग एरिया आणि वीक एरिया शोधा. जे वेळखाऊ वीक एरिया आहेत ते सोडून द्या आणि जे स्ट्रॉंग एरिया त्याच्यावर चांगलं काम करा. आणि 65 ते 70 तरी कमीत कमी अटेम्प्ट व्हावे अशा पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला ओव्हरऑल सीसॅटचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि सीसॅटमध्ये वेळ तुम्हाला मी सांगितलं, सीसॅटला वेळ किती द्यायचा दररोज, तर तुम्ही मागचे प्रश्न सोडवा आणि तुम्हाला मार्क त्या वर्षीच्या तुलनेमध्ये कसे येतात. काही वर्ष कारण काय होतं, काही काही वेळेला खूप अवघड पेपर एमपीसीने काढले, त्यावेळेला कमी मार्क आले तुम्हाला तर हरकत नाही, सोपे काढलेत तर त्यावेळेला चांगले मार्क आले यायला पाहिजे. तर तुम्ही ॲव्हरेज कुठं बसता त्या इयरच्या ह्याच्यात मार्कांमध्ये, तर तुम्हाला खूपच कमी मार्क येत असेल तर जास्त वेळ द्या, म्हणजे अर्धा अर्धा वेळ सुद्धा तुम्ही देऊ शकता जीएसला आणि सीसॅटला. आणि खूपच चांगला आहे तुमचा तर मग 1-2 तास जरी दिला तुम्ही दररोज, 2-2 तास तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जीएस आणि सीसॅटची कॉम्प्रिहेन्सिव्हली स्ट्रॅटेजी करायची आहे. तर ह्याच्यातला कोणताही भाग, समजा कोणताही विषय तुम्हाला अवघड जातोय किंवा विषयाला वेळ नाही, तर आपली जी विदर्भ आय एस अकॅडमी आहे, विदर्भ आय एस अकॅडमी तर्फे प्रत्येक सब्जेक्ट वाईज पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा, म्हणजे इतिहास आहे समजा, इतिहासासाठी सागर सरांनी त्यांचा कोर्स दिलाय, तर अशा पद्धतीनं भूगोल आहे, भूगोलसाठी कोर्स आहे, तर असे कोर्सेस सुद्धा आहेत. मग ते इंडिव्हिज्युअल कोर्सेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर अशा पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीने तयारी करा. आणि तुम्हाला जर कोणतीही अडचण असेल किंवा आणखी काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं दिली जातील. किंवा आणखी काही डिमांड असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही हे करा. तर मग अशा पद्धतीनं आपण आज थांबू. सगळ्यांना येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळ्यांनी कमीत कमी 10 ते 12 तास दररोज अभ्यास करा आणि एकदम चांगल्या पद्धतीनं मन लावून स्ट्रॅटेजी जशी सांगितली आहे त्या पद्धतीने अभ्यास करा. यश हे तुमचंच आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आपण थांबू.